या कार्यक्रमात अंतर्गत मला जो विषय दिलेला आहे तो म्हणजे बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत ऊस उत्पादनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन। तर आपल्याला माहिती आहे ऊस या पिकात उत्पादनामध्ये विविध घट येण्याची जे कारणे आहेत त्यामध्ये किडीचा आणि रोगाचा सहभाग बराचसा मोठा आहे। तर किडीच्या मुळे साधारणतः 15 ते 20% सरासरी नुकसान होतं, परंतु काही काही केस मध्ये आपण पाहिले लोकरी मावाच्या काळात जेव्हा 2003-04 साली सुरू झालं त्यावेळेस 20 ते 25% उत्पादनात घट ही केवळ लोकरी मावामुळे झालेली होती। तेव्हा ऊसावर भारतामध्ये जवळजवळ 200 ते 250 प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो, त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्याने 20 ते 25 किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो। त्यातल्या ज्या महत्वाच्या किडी आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तेव्हा ऊसावर जे येणाऱ्या किडी आहेत त्याचं आपण वर्गीकरण केलेलं आहे, त्यामध्ये ऊस पोखरणाऱ्या किडी यामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड आणि बुडखा कांडी कीड या किडींचा समावेश होतो। त्याचबरोबर ऊस शोषण करणाऱ्या किडी यामध्ये लोकरी मावा, पिठ्या ढेकून, खवले कीड, पांढरी माशी आणि पायरीला किंवा पावकोळी असं आपण संबोधित दिला। त्याचबरोबर जमिनी खालील जे किडी आहेत त्यामध्ये वाळवी, फुमणी आणि पिठ्या ढेकण्याचा समावेश होतो। या किडी व्यतिरिक्त आपण बघितलं तर कीटक वर्गात न येणाऱ्या किडी ज्या आहेत त्या म्हणजे उंदीर, कोळी, सूत्रकृमी आणि खारुताई। आणि पाने खाणाऱ्या किंवा कुरतडणाऱ्या आळ्या यांचा सुद्धा या ऊस पिकावर नुकसान करण्यामध्ये बराचसा वाटा आहे। तेव्हा पहिली जी कीड आहे ती खोड कीड, या किडीचा प्रादुर्भाव हा ऊस लागणीपासून ते ऊस 3 ते 4 महिन्याचा होईपर्यंत दिसून येतो। ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची कारण म्हणजे हलके जमिनीत लागवड करणं, उष्ण हवामान असणं आणि पाण्याचा ताण बसला की या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो। या किडीचे लक्षणं म्हणजे या किडीत पहिल्या जो आता चित्रामध्ये आपल्याला दिसत असेल का जो ऊस आहे ऊसाचा शेंडा किंवा जे जो कोंब म्हणतो पोगा पोगा मर दिसतोय आपल्याला त्यावरून। आणि याच्या बाबतीत फाळके सरांनी सांगितलं तसं पाडेगावला असताना आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो तर ऊसाच्या 5 एकर क्षेत्रामध्ये या खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठा झाला होता आणि ते पंढरपूरचे जवळचे शेतकरी होते, डायरेक्टर होते, त्यामुळे त्यांनी आमचे जे ऊस विशेषज्ञ होते डॉक्टर भोई सर यांना सांगितलं तुमची टीम पाठवा, आमचं खूप मोठं नुकसान झालंय। तेव्हा आम्ही गेलो होतो डॉक्टर पवार साहेब आम्ही, तेव्हा पाहिलं ती जी लागवड होती ती 5 एकर ऊसामध्ये पाहिलं होतं, थोडस उतार होता त्या जमिनीला आणि जिथून उतार सुरू होतो त्या बाजूला खोड किडीचा प्रचंड प्रादुर्भाव दिसत होता आणि जिथं पाणी खाली साचत होतं तिथं मात्र 1-2% प्रादुर्भाव दिसत होता। म्हणजे आता जे कारण आहेत हलकी जमीन होती त्याचबरोबर उन्हाळा होता आणि पाण्याचा ताण बसला होता, जिथं मॉइश्चर कमी होतं तिथं ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला होता, जिथं मॉइश्चर किंवा ओलावा चांगला होता तिथं मात्र प्रमाण फार कमी होतं या किडीचं। त्यामुळं नेक्स्ट या आपण जर पाहिलं तर ह्या किडीचे आपल्याला साधारणतः फोटो दिसतील तर ही आळी आहे, ही आळीवर 5 प्रकारच्या अशा स्ट्रीप असतात आणि ही आळी हीच मुख्य नुकसान करणारी अवस्था आहे। त्याचबरोबर नंतर ती कोश अवस्थेला जमिनीमध्ये जाते, हा कोश सुद्धा आपल्याला दिसतोय आणि प्रौढ पतंग आपल्याला दिसतोय। तेव्हा या किडीसाठी नियंत्रणाचा उपाय म्हणजे अगदी सुरुवातीला लागवडीपूर्वी हेक्टरी 10 किलो थिमेट किंवा फोरेटचा वापर करावा आणि 10 ते 15 दिवसाच्या अंतराने हेक्टरी 4 ते 6 ट्रायकोकार्डचा वापर करावा। हे ट्रायकोकार्ड म्हणजे ट्रायकोग्रामा सिलोनिस असे वेगवेगळ्या प्रकारचे ते परोपजीवी कीटक असतात आणि हे काय करतात जिथं कुठं ह्या किडीनी अंडी घातलेली असते त्यामध्ये पतंगवर्गीय किडीमध्ये शेंडे कीड असो किंवा बुडखा कांडी कीड असो त्याचबरोबर आता सांगितलेले खोड कीड ह्या किडीच्या अंड्याचा शोध घेते आणि जिथं कुठं त्या किडीचे अंडे असतील त्या स्वतःच्या अंड्यामध्ये ते स्वतःचे अंडे घालून किडीचा हा अंडी अवस्थेमध्येच नाश करतात। अशा पद्धतीने जैविक कीड नियंत्रणामध्ये या ट्रायकोग्रामाचा फार महत्वाचा भाग आहे।
त्याचबरोबर आपल्याला मॉनिटर या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी हेक्टरी 5 ते 10 कामगंध सापळे अर्ली शूट बोरर किंवा ESP लूर म्हणून म्हणतात बाजारामध्ये ते उपलब्ध आहेत काही कंपन्यांनी, उदाहरणार्थ पेस्ट कंट्रोल इंडिया याचे, आणि ते सापळे बाजारात उपलब्ध आहेत. त्याच्या सहाय्याने आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये झाला किंवा नाही हे लगेच लक्षात येतं. त्याचबरोबर उपाययोजनेमध्ये महत्वाचा भाग आहे तो म्हणजे हलकी मशागत करून मातीची भर द्यावं उसाला, आणि 1 ते 3 महिन्यानंतरच बाळबांधणी करावी. त्यामुळं काय होतं, जे मातीमध्ये गेलेले कोशावस्था असती ती तिथंच थांबते आणि पतंग बाहेर पडणारी छिद्र हे बंद होतात. त्याचबरोबर प्रादुर्भाव जास्तच असेल तर क्लोरोपायरीफॉस 2.5 लिटर 1000 लिटर पाण्यातून फवारणी करावी हेक्टरी. आणि दुसरा जो आहे चांगला मॉलिक्यूल क्लोरोन ट्रॅनिक्लोर हा 0.4% दाणेदार हे औषध 18.75 किलो, अगर फिप्रोनिल 0.3% दाणेदार हे औषध 25 ते 33 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात वापरावे. त्याचबरोबर या किडीसाठी जे होस्ट किंवा भक्ष असतात त्यामध्ये ज्वारी, मका, गहू या आंतरपिकाचा जर समावेश करू नये का जेणेकरून त्या किडीला वाढण्यास सहाय्य होतं. त्याचबरोबर हे जे सांगितलं मी क्लोरॅन ट्रॅनिलिप्रोल या कीटकनाशकाची प्रॉडक्ट टेस्टिंगसाठी मी 2005-06 साली पाडेगाव संशोधन केंद्रावर त्याची चाचणी घेतली होती. त्यावेळेस आमच्या जे ऊस विशेषज्ञ होते डॉक्टर भुई सर त्यांनी व्हिजिट केली आमच्या प्लॉटला आणि त्यांनी मला बरोबर सांगितलं बडे ह्या ट्रीटमेंटमध्ये काय दिसतं, कारण ते 3 रेप्लिकेशनमध्ये घेतल्यामुळे 3 वापे हे वेगवेगळे दिसत होते त्या ट्रीटमेंटमध्ये. आणि त्यावेळेस त्यांच्याही लक्षात आलं की हा मॉलिक्यूल खूप चांगला आहे खोड किडीसाठी. आणि त्यावेळेस त्यानंतरच मग त्यावेळेस ते क्लोरोन ट्रॅनिप्रोल नाव सुद्धा दिलेलं नव्हतं, परंतु नंतर तो लक्षात आला किंवा नाव दिलं गेलं तो मॉलिक्यूल खरोखर इफेक्टिव्ह आहे आणि ऊसाच्या खोड किडीसाठी खूप उपयोगीचा आहे. आपण जर पाहिला तर मी सांगितलं ते ट्रॅप, तर हे बघा ट्रॅप असे लावले वॉटर ट्रॅप आहे तर त्यात दूर ठेवला तर शेपटा म्हणतो तर आपल्या अशा पद्धतीने पतंग आपल्याला गोळा करता येतात आणि लक्षात येतं की आपल्या ऊसाच्या शेतामध्ये किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. पुढचं जे आहे ती कांडी कीड, या किडीचा नुकसान करण्याची सुरुवात ही अगदी लागवडीपासून 4 महिन्यांनी दिसून येते आणि विशेषतः मे ते सप्टेंबर या महिन्यामध्ये याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या किडीचे वाढण्याचे कारण म्हणजे उष्ण हवामान असेल, पाऊस कमी असेल आणि कमी आर्द्रता असेल अशा वेळेस या कांडी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याचे लक्षण म्हणजे या किडीमुळे ऊसाची वाढ ही कमी होते, कांड्या लहान राहतात, ऊसास पांक्ष्या फुटतात आणि पाचट खाली काढलं तर त्यात किडीचे विष्ट आणि भुसा आपल्याला आढळून येतो. आपल्याला दिसतं चित्रामध्ये याप्रमाणे हे जे प्रत्येक कांडी किडीने प्रत्येक कांड्याचे तिथं छिद्र केलेलं असतं आणि शेजारी ती आळी दिसती. त्याच्या डाव्या बाजूला बघितलं तर आपल्याला या कांडी किडीची अंडी दिसतील आणि नुकसान केल्याचं उजव्या बाजूला मी सांगितलं तर त्या पाचटाच्या बाजूला त्याचं ते विष्ठा दिसती ह्या किडीची. या किडीमुळे सुद्धा मी पाहिलं शेतात फिरताना पाडेगावच्या जवळ सोमेश्वर वगैरे ह्या कारखान्याच्या बाजूला किंवा पंधरे वगैरे ह्या भागामध्ये या कांडी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात लक्षात आलेला होता. आणि त्याच्यासाठी पुढचं नियंत्रण करायचं म्हणजे कीड विरहित बेण्याची लागण करावी आणि जास्त प्रादुर्भाव जर असेल तर अशा ठिकाणी 5, 7 आणि 9 महिन्यात खालील जे पाणी काढून टाकावी ज्याला आपण काचोळे काढणे म्हणतो ते पाणी काढून टाकल्यामुळे किडीला अंडी घालण्याला किंवा छिद्र करण्यासाठी त्याच्यामध्ये अवरोध निर्माण होतो. त्याचबरोबर ऊस लागवडीनंतर 4 महिन्यांनी 15 दिवसाच्या अंतराने 5 ते 6 ट्रायकोगार्ड मी आता सांगितल्याप्रमाणे अशा प्रमाणे ऊस तोडण्यापूर्वी 1 महिन्यापर्यंत हे ट्रायकोगार्डचा वापर करावा का जेणेकरून किडीच्या अंडी अवस्थेमध्येच आपल्याला किडीचा बंदोबस्त करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे हेक्टरी 5 कामगंध सापळे त्याला इंटरनोट बोरर लूर म्हणतो ते शेतात लावावी. दुसरी जी कीड आहे ती सेंडा पोखरणारी आळी, या किडीचे नुकसान सुद्धा लागवडीपासून काढणीपर्यंत दिसतं आणि मे ते ऑक्टोबर महिन्यामध्ये जास्त प्रमाण दिसून येतं. याला सुद्धा मध्यम उष्ण हवामान असेल आणि उशिरा आणि जास्त जर पाऊस झाला तर जास्त आर्द्रता असेल अशा शेतामध्ये
शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो। याचे लक्षण म्हणजे या प्रादुर्भावामुळे शेंडा वाळतो, पानावर लहान लहान आडवे छिद्र दिसतात एका रेषेत आणि शेंडा सहजासहजी उपसून येत नाही। शेंडा वाळल्यानंतर बाजूचे डोळे फुटतात आणि ऊसाचा खराट्यासारखा आकार तयार होतो। तेव्हा या कीड नियंत्रणासाठी ऊस लागवडीनंतर 4 महिन्यांनी साधारणतः 15 दिवसाच्या अंतराने 5 ते 6 ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरी या प्रमाणात ऊस तोडण्यापूर्वी 1 महिन्यापर्यंत वापरावीत। हेक्टरी 5 कामबंद साबळे ज्याला इंटरनोड बोरर ल्यूर म्हणतात ते वापरावेत आणि क्लोरोन ट्रॅनिल ट्रोल 0.4% दाणेदार हे कीटकनाशक 18.75 किलो प्रति हेक्टरी वापरावे, म्हणजे आपल्याला या किडीच्या नियंत्रणास मदत होते। पुढची जी कीड आहे ती मुळे पोखरणारी आळी, की ज्याला आपण रूट बोरर म्हणतो, या किडीचं नुकसान आपण पाहिलं पोट्यामध्ये पाकल्यामुळे। अगदी खालची जी कीड असते गुडखा कांडी कीड, या का जवळच या किडीची आळी ती नुकसान करते आणि याचा परिणाम म्हणजे काय होतो, याचा ऊस वाळेला होतो आणि ओढल्यानंतर तो बुडख्यातून मोडून येतो, कारण बुडख्याजवळच तिचं इन्फेस्टेशन केलेलं असतं अगदी जमिनीच्या लगतच, आणि जमिनीलगतच्या खोडात पांढऱ्या रंगाची ही आळी आपल्याला दाखवली त्याप्रमाणे दिसते। प्रादुर्भाव हा लागणीपेक्षा खोडवा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत असतो। तेव्हा या किडीच्या नियंत्रणासाठी ऊस लागवडीनंतर 4 महिन्यांनी 15 दिवसाच्या अंतराने 5 ते 6 ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरी अशा प्रमाणात ऊस तोडण्यापूर्वी 1 महिन्यापर्यंत वापरावी। तसेच क्लोरोपायरिफॉस 2.5 लिटर 1000 लिटर पाण्यातून याची आळवणी करावी आणि प्रादुर्भावात फुटवे दर आठवड्याला फोदून नष्ट करावी। फिप्रोनील हे कीटकनाशक 0.3% दाणेदार 25 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे वापरल्यास किडीचा बंदोबस्त करण्यास आपल्याला मदत होते। पुढची जी कीड आहे रस शोषणाऱ्या किडीपैकी ती म्हणजे खवले कीड, किंवा स्केल इन्सेक्ट आपण याला म्हणतो। या किडीचा प्रादुर्भाव हा विशेषतः दुर्लक्षित खोडवा असेल तर त्या पिकावर जास्त दिसून येतो। यामध्ये हलकी जमीन असेल, पाण्यात अंतर कमी असल्यास किंवा प्रादुर्भाव या किडीचा जास्त दिसून येतो। या किडीचे लक्षण म्हणजे ही राखाडी तपकिरी अशी गोल रंगाचे थर दिसतात आणि हे छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला दिसतील, पुढे आपण अजून दाखवतो फोटोमध्ये। हे बघा, सुरुवातीचे लक्षण म्हणजे कडेची पाने हे वाळतात आणि वाळलेले ऊसाचे पेरे आपल्याला समोर दिसतात, अगदी सुकून जातात कारण रस शोषून घेते, त्यामुळे ऊसातला जो काही अन्न रस आहे तो शोषतो आणि ऊस वाळवतो आणि या अशा पद्धतीने खवले किडी ही नुकसान करत असते। तेव्हा या किडीच्या नियंत्रणासाठी आपण पाहिलं तर क्लोरोपायरिफॉस त्याचबरोबर क्लोरॅन ट्रॅनिलिप्रोल या कीटकनाशकाच्या फवारणी केली असता आपल्याला याचं नियंत्रण करता येतं। पुढची जी आहे रस शोषणारी कीड ती म्हणजे पिठ्या ढेकून, किंवा ज्याला आपण मिलीबग म्हणतो। मिलीबग हा एप्रिल ते मे महिन्यामध्ये जास्त प्रादुर्भाव दिसून येतो। ही कीड निंप किंवा ज्याला आपण पिल्ले आणि प्रौढ अवस्था ही काय करते, पानातील ऊसामधील पानातून अन्नरस शोषून घेते, त्याचबरोबर कांड्यामधूनही अन्नरस शोषून घेते आणि ही लालसर गुलाबी रंगाची असते, मेंच डावरण असतं आणि त्याच्यामधून रस शोषण केल्यामुळे ऊसाची वाढ ऊस निस्तेज होतो आणि याचा प्रादुर्भाव हा खोडवा पिकावर जास्त दिसून येतो। मी पाहिलं काही भागामध्ये आम्ही व्हिजिट केली तर 10-10, 15-15 गुंठ्यात पूर्ण वाळलेला ऊस ह्या केवळ पिठ्या ढेकण्यामुळे नुकसान झालेलं आम्ही पाहिलेलं आहे। त्याचबरोबर तेव्हा या पिठ्या ढेकण्याचा आणि खवले किडीचा नियंत्रणासाठी काय उपाययोजना करायची, तर सुरुवातीपासूनच बघितलं तर आपण बेने मळ्यातील निरोगी आणि कीड विरहित बेन्याची निवड करणं लागवडीसाठी फार महत्वाचं आहे। त्याचबरोबर लागवडीपूर्वी डायमिथोएट 30% प्रवाही 265 मिली, अगर मेलॅथिऑन 50% प्रवाही 300 मिली प्रति 100 लिटर पाण्यात मिळून 10 ते 12 मिनिटं हे बेनं त्याच्यामध्ये वाळत बुडून ठेवावी आणि नंतर कीटकनाशकातून ते काढल्यानंतर मग पेरणी किंवा ऊसाची सऱ्यामध्ये ते पसरून नंतरच लागवड करणं फायदेशीर आहे। त्याचबरोबर कीटकनाशकामध्ये फवारणीसाठी जर दुसरा कीटकनाशक बघितलं तर त्यामध्ये येतो तो म्हणजे
प्रादुर्भावग्रस्त ऊसाची वाळलेली पाने ही वेळोवेळी काढणं महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शिफारसीपेक्षा अधिक नत्राचा वापर करू नये. जास्त प्रादुर्भावित क्षेत्रामध्ये खोडवा घेण्याचं टाळावं आणि प्रादुर्भावित ऊसाचे खालचे जे वाळलेले पाचट असतं ते काढावं आणि 8 ते 9 फक्त हिरवे पाने वरती ठेवावे. त्याचबरोबर कीटकनाशकापैकी डायमिथोइड 30% प्रवाही 26 मिली किंवा डायक्लोरहॉस, आता डायक्लोरहॉस या वर्षीपासून आपल्याला वापरायचं नाहीये कारण सायपरमिथ्रिन आणि डायक्लोरहॉस या कीटकनाशकावर बॅन आलेलं आहे ऊसासाठी या वर्षीपासून. पुढची जी महत्वाची कीड आहे ती म्हणजे पायरीला. पायरीलाचाही प्रादुर्भाव आम्ही बारामतीच्या आसपास खूप मोठ्या प्रमाणात एका डॉक्टरच्या शेतावर पाहिला होता. हे पायरीला चा प्रादुर्भाव आपण पाहतो 81-82 सालापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे. सुरुवातीला फाळके साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे याला हवाई फवारण्याही केलेल्या होता आणि त्यानंतर त्याच्यासाठी इपिरिकेनिया मेलॅनोलिका हा परभक्षी कीटक एवढा चांगला प्रभावित दिसलेला आहे की आता जर पाहिलं आपण ज्या आता मी सांगितलं की बारामतीजवळ ज्या शेतामध्ये आम्ही डॉक्टरचे गेलो होतो तिथं पाहिलं तर प्रादुर्भाव होता परंतु त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे लगेच इपिरिकेनिया याचे हा कीटक चिकटलेला होता त्या किडी बरोबर आणि तो बरोबर करंडून खात होत किडीला म्हणजे त्याला पायरीला. अशा पद्धतीचे त्याचे जे नुकसान थांबण्यासाठी कीटकनाशकाचा शक्यतो उपयोग करू नये कारण आपल्या परिसरामध्ये आता इपिरिकेनिया मेलॅनोलिका हा परभक्षी कीटक बऱ्यापैकी इस्टॅब्लिश झालेला आहे. तेव्हा पानावरील अंडीकुंज गोळा करून नष्ट करणे हाही एक प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर आता सांगितल्याप्रमाणे इपिरिकेनिया मेलॅनोलिका या परभक्षी कीटकाचे हेक्टरी 4000 ते 5000 कोष अगर 5 लाख अंडी ऊसामध्ये सोडली असता पायरीलाचा बंदोबस्त होण्यास मदत होते. पुढची रस शोषणारी कीड आहे ती म्हणजे पांढरी माशी. पांढरी माशीचा प्रादुर्भाव सुद्धा दोन्ही प्रकारे होतो. एक तर तुम्हाला जमिनीमध्ये मॉइश्चर कमी पडलं तरी प्रादुर्भाव खूप होतो आणि जमिनीमध्ये मॉइश्चर जास्त झालं तरी सुद्धा दिसतो. हे दोन्ही उदाहरण मी माझ्या स्वतः निरीक्षणात घेतलेले आहे. त्याच्यामध्ये तर बारामतीच्या परिसरात एका शेतामध्ये पाहिलं पाणी साचलेलं होतं आणि 2 महिने पाणी साठल्यामुळं न्यूट्रियंट अपटेक किंवा ज्याला आपण त्यांना मूलद्रव्य किंवा अन्नद्रव्य घेता येत नव्हतं त्यामुळं ते ससेप्टिबल किंवा वीक होतं आणि तिथं पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप वाढला होता. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आम्ही धुळे शिरपूर आणि त्या परिसरामध्ये गेलो असता प्रचंड पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसला होता शहाद्याच्या परिसरामध्ये. याचं कारण काय तर तिथं पाणी कमी पडलं होतं आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर शेंड्याकडचा जो वाडे आपण म्हणतो त्याच्या खालच्या 2-3 पानावर हजारोने पांढऱ्या माशीचे निम्फ किंवा पिल्ल हे दिसत होती. तेव्हा या किडीचं आणि हे काय करतात तर पानाच्या खालच्या बाजूला राहून पानातील रस शोषून घेतात. पानं निस्तेज होतात पिवळे पडतात आणि ऊसाचं जवळजवळ 60% नुकसान या पांढऱ्या माशीमुळे झालेलं आमच्या निदर्शनास आलेले आहे. तेव्हा मग अगदी प्रभावी उपाय म्हणून अगदीच मिथिल डेमेटॉन किंवा डायमिथोएट 265 मिली अधिक 100 मिलीटर स्टिकर वापरा त्याला आणि त्या 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्याचबरोबर जैविक कीड नियंत्रणामध्ये व्हर्टिसिलियम लेक्याने किंवा फुले बगेसाइड महात्मा फुले कृषी विद्यापीठाच हे जैविक कीड नियंत्रण ही बुरशी आहे आणि हिचं प्रमाण जर बघितलं तर 1 किलो फुले बगेसाइड 1 लिटर दूध जे ह्युमिक्टंट म्हणून चांगलं काम करतं त्याचबरोबर हे दोन्ही एकत्र घालून 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारणी केल्या असता पांढऱ्या माशीचा बंदोबस्त होण्यात किंवा कंट्रोल नियंत्रणात येण्यात त्याचा चांगला उपयोग होतो. मात्र हे द्रावण रात्रभर भिजत ठेवावं आणि नंतर दुसऱ्या दिवशी फवारणी केली तर याचा आपल्याला परिणाम चांगल्या पद्धतीने दिसून येतो. हे पहा आपण पाहिलं की पांढरी माशीचा जे नुकसान आहे ते असे डाव्या बाजूला दिसते या फोटोमध्ये पाने जांभळी होतात पिवळसर पडतात आणि प्रादुर्भाव मी सांगितला तसा हजारो माशा आहे या खाली पाण्याच्या खालच्या बाजूला दिसतात आणि खाली बघा डाव्या बाजूलाही तसंच आहे पांढरी माशी आणि उजव्या बाजूलाही तो प्रौढ पांढरी माशीचा फोटो दाखवत दिसलेला आहे. त्याचबरोबर पुढची जी कीड आहे ती म्हणजे आपण पाहिलं तर रस शोषणाऱ्या किडीबरोबरच लोकरी मावा ही सुद्धा महत्वाची कीड आहे आणि याच्यासाठी
आपण पाहिलं 2002-03 साली मी इथे कृषी महाविद्यालय पुणे येथेच जैविक कीड नियंत्रण योजनेमध्येच काम करत होतो. त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधले अशोक पाटील सर, त्याचबरोबर पाडेगावलाही गलांडे साहेबांचंही काम चाललेलं होतं. आणि त्यावेळेस प्रोजेक्ट डायरेक्टर बंगलोर वरून 3 शास्त्रज्ञ आले होते. आपल्याला माहिती आहे हा जे किडीचा प्रादुर्भाव आहे, सुरुवात जी झाली ही कर्नाटकामधून कोल्हापूर सांगली सातारा ह्या परिसरातून या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि प्रचंड वाढ त्यावेळेस मला वाटतं 20-25% उत्पादन हे त्या वर्षी नुकसान झालं होतं ऊसाच्या उत्पादनात त्या केवळ लोकरीमुळे हा आकार झाला होता. त्यावेळेस आपल्याला कल्पना असेल मिथिल पॅरेथिऑन म्हणून जी काही डस्ट होती संपूर्ण गोडाऊनची गोडाऊन खाली झाले होते कारण हातात काहीच नव्हतं. अशा वेळीस या शेतकऱ्यांनी कीटकच्या नाशक म्हणून मिथिल पॅरेथिऑन फोरेट ह्या कीटकनाशकाचा खूप वापर केला. त्यामुळं काय झालं, एक वर्ष त्या किडीचा प्रादुर्भाव कमी झाला. परंतु नंतर बघितलं तर त्याच्याबरोबरच ते जे शास्त्रज्ञ आले होते त्यांनी पण शोध घेतला आणि त्यांनी त्यांच्या बरोबर सुद्धा काही जैविक कीड नियंत्रणामधले जे फया किडे होरा किंवा याचे, तर ह्या किडीचा प्रादुर्भाव तुम्हाला सांगतो, किडीचे पिल्ल आणि प्रौढ हे पानाखाली स्थिर राहतात आणि अंतीच्या दार सोंडेच्या सहाय्याने पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे काय होतं, पानाच्या कडा सुटतात आणि पाने वाळून जातात. मावा पानावर मधासारखा चिकट पदार्थ विष्ठेद्वारे सोडतो आणि त्यामुळे कॅप्नोडियम नावाची बुरशी वाढते आणि असं पान संपूर्ण काळं पडतं आणि त्यामुळे पानाच्या गर्भग्रहणाची संबंध. आपण जर बघितलं की असं जर इन्फेक्टेशन असेल, आपण बघा डाव्या बाजूला तर त्याचं खाली उली एफिड काय म्हणतं तर त्या लोकरीसारखी त्याच्यावर आवरण आहे आणि जमिनीवर सुद्धा अगदी पीठ पडल्यासारखा प्रादुर्भाव जास्त असेल तर बघा उजव्या बाजूला दिसतो हा ऊस कसा सुकलेला आहे आणि पूर्ण पानं हे लोकरी माव्याने भरलेले आहेत. तेव्हा याच्या नियंत्रणासाठी एकतर हवा खेळती राहण्यासाठी ऊसाचे पट्टा किंवा रुंदी सरी पद्धतीने लागण करावी. ऊस पिकास गरजेप्रमाणे आवश्यक तेवढेच पाणी द्यावे कारण पाणी जास्त असेल तरी सुद्धा लोकरी मावा वाढतोय. नत्र खताची मात्रा सुद्धा प्रमाणित द्यावी कारण लुसलुशीत जर वाढ झाली, कारण नत्र जर जास्त वापरलं तर पिकाची वाढ जास्त होती आणि त्यामुळं लोकरी मावाला ते रस शोषण करण्यास सहज शक्य होतं. म्हणून मात्रा ह्या नत्राच्या प्रमाणित द्यावेत. लोकरी मावावर डिफा ऍथिडी होरा, मायक्रोमस इगोरॅटस आणि सिरफिड मासी, लेडीबर्ड बीटल आणि क्रायसोपरला कारणीय या परभक्षी कीटकांच्या अळ्या या लोकरी मावा खातात. आता या डिफा ऍथिडी होरा हे परभक्षी मित्र कीटक 1000 अळ्या किंवा कोष अगर मायक्रोमस इगोरॅटसच्या 2500 अळ्या प्रति हेक्टरी सोडल्या असता या किडीचं नियंत्रण होतंय. आज जर बघितलं तर गरज वाटल्यासच फोरेट वगैरेचा वापर करावा, परंतु मला वाटतं आता शेतकऱ्यांनी घाबरण्याचं कारण नाही. लोकरी मावा जिथे कुठं आहे तिथं आता डिफा ऍपिडिओरा या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास हे मित्र कीटक सापडतात आणि तिच्या मागे महिन्यात 1-1.5 महिन्यामध्ये तो फस्त करतात. एक एक आपण पाहिलं तर इथं सुद्धा आम्ही 2004 साली 5x5 मीटरचे शेडनेट तयार केले होते आणि ते ऊसात 7 महिन्याचा ऊस झाला की तिथं लोकरी मावा सोडायचा. लोकरी मावा वाढला की त्याला खाणाऱ्या डिफा ऍपिडिओरा सोडला की त्याच्यामध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन होत होतं आणि त्याच्या सहाय्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पाडेगाव संशोधन केंद्र आणि कृषी महाविद्यालयाच्या कीटकशास्त्राची जैविक कीड नियंत्रण योजना या आणि कारखान्याच्या सहभागानी त्यावेळेस आपण ह्या लोकरी मावा बंदोबस्तामध्ये किंवा नियंत्रणात आणण्यास खूप मोठा उपयोग झालेला आहे. आणि अगदी हा पहा लोकरी माव्याचे आपण फोटो घेतलेले आहेत तर वेगवेगळे मित्र कीटक आपल्याला दिसतील. आता मी सांगितलेले मायक्रोमस इगोरॅटस आहे, फॅपिडिओरा आहे, त्याचबरोबर लेडी बर्ड बीटल आहे. नेक्स्ट त्याचबरोबर आपण जर बघितलं तर यंकार्शिया फ्लेवोस्कुटेलम हे पॅरासाइट जे आहे ते उसावरील लोकरी माव्यामध्ये दिसले तर आपल्याला कुठलेही काळजी करायची कारण नाही कारण हे पॅरासाइट मोठ्या प्रमाणात मल्टिप्लाय होतात, हजाराने वाढतात. आणि अशा परिस्थिती जर असेल, हा जर कीटक आपल्याला दिसला कारण हा लोकरी मावावर वरती जर छिद्र दिसलं त्याच्यातून तो पॅरासाइट बाहेर आलेला दिसतो ते आपल्याला वरून आता मी जे गोल दाखवतोय त्याप्रमाणे. आणि मग मात्र आपल्याला कुठल्याही कीटकनाशकाची फवारणी या लोकरी मावासाठी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तेव्हा लोकरी मावाच्या संदर्भात आता मी पाहिलो तर खूप कमी प्रमाण झालेलं आहे त्याचं,
कारण हे मित्र कीटक त्याच्या बरोबर आहेत. त्यामुळं आता लोकरी माळाचं पुढची जी आहे महत्वाची कीड म्हणजे वाळवी. वाळवी किडीचं सुद्धा नुकसान आपण पाहिलं तर हलकी जमीन असेल आणि पाण्याचं जरा दुर्भिक्ष असेल तर अगदी लागवडीपासूनच या वाळवीचा प्रादुर्भाव होतो आणि ऊस लागवडीच्या वेळेस डोळे खातात, त्यामुळं प्रचंड नुकसान होतं. आपण पहा डाव्या बाजूला जे दिसलं हे लागवडीचा ऊस आहे, तर त्याच्यामध्ये कशी वाळवीनी नुकसान केलेलं आहे. ह्या वाळवीचा बंदोबस्त करण्याचा सोपा उपाय म्हणजे यांचीची काही घरटे असतात ज्याला आपण वारुळ म्हणतो, त्या वारुळमधून शोधायची ती, तिची राणी असते, तिचं मल्टिप्लिकेशन खूप करते, 2000 पिल्लांना किंवा त्यांना जन्म देत असती. अशा वेळेस मग त्याचा शोध घेतला तर क्लोरोपायरिफॉस साधारणतः 10 मिली प्रति लिटर या प्रमाणात एका 20 लिटर पाण्यामध्ये जर 200 ml क्लोरोपायरिफॉस टाकलं आणि ते जर ड्रेन्सिंग केलं तर त्या वाळवीचा बंदोबस्त होतो. आणि शक्य असेल तर ती वारुळ खोदायची आणि त्याचबरोबर तिची राणीचा बंदोबस्त केला की आपोआपच या वाळवीचा बंदोबस्त करता येतो. पाहायचं नुकसान केल्याचे आपल्याला फोटोवरून लक्षात येईल. आता पुढचा जो आहे कीड म्हणजे ग्रास हॉपर किंवा ज्याला आपण नागतोडे, उसावरील नागतोडे म्हणतो. काही भागामध्ये बघा या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे जर वाढ झालेला असेल तसं टोळ धाडीप्रमाणेच याचं नुकसान करण्याचे पद्धत आहे. कडे करून ते खात राहतं पानं आणि ती फुलेट करतात. त्या अशा पद्धतीने नागतोड्याचंही नुकसान करण्याचे प्रमाण बऱ्यापैकी काही भागामध्ये दिसून आलेलं आहे. भूमी वगैरे जे आहे ते आता मोहिते सर आपल्याला घेणार आहे, त्यामुळं मग या आपण हुमनी सोडून बाकीच्या साठी एकात्मिक कीड नियंत्रण काय करायचं हे थोडक्यात आपण सांगणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर पानं खाणारी जी अळी आहे त्याच्यामध्ये मिथेमना किंवा ज्याला आपण मिथेमना सेपरेटा किंवा लष्करी अळी या किडीचा प्रादुर्भाव 2005-06 साली जेव्हा पूर आलेला होता तेव्हा आमच्या लक्षात आलं होतं की ऊसात पूर आल्यानंतर 8-10 दिवसांनी निरा नदीच्या काठी आणि पंढरपूरला खूप प्रादुर्भाव झाला होता. ऊस विशेषज्ञ डॉक्टर भोई साहेबांनी मला सांगितलं तुम्ही जावा आणि तिथं कृषी विभागांच्या बरोबर पहा. तर आम्ही पाहिलं एका रात्रीतून अगदी 2-2 एकर शेतकरी अक्षरशः रडत होते. 2-2 एकर ऊसाचं पूर्ण नुकसान केलं होतं. पानं खाऊन अगदी शत्रूचा म्हणतो ना लष्कराप्रमाणे ती तुटून पडते ती आळी त्या पानावर आणि पूर्ण फस्त करून टाकते शेत. अशा पद्धतीने आउटब्रेक झाला होता. याचं कारण काय, पूर आला होता, भातामधील वगैरे जे कोष वगैरे होते ते त्याच्याबरोबर वाहून गेले आणि नंतर त्याची दुसरी पिढी जी जन्माला आली त्याच्या वेळेस त्याचे नैसर्गिक शत्रू तिथं उपलब्ध नसल्यामुळे मग तिथं त्याचा प्रादुर्भाव खूप वाढला होता. अशा वेळेस मग इमिजिएटली काहीतरी मिथिल पॅरेथ्रिन सारखा वापर करायला लागला होता. पण लष्करी आळीचं वाढण्याचं कारण त्याचे सुद्धा मित्र कीटक त्याच्याबरोबर असतात आणि प्रादुर्भाव जास्तच असेल तर मग मात्र आपल्याला कीटकनाशकाचा वापर करावा लागतो. हा आता आपण यासाठी आता ज्या किडी सांगितल्या आहेत त्यासाठी मग एकात्मिक कीड व्यवस्थापन काय करायचं, तर शिफारशीत कीड प्रतिकारक जातीची लागवड करावी. उदाहरणार्थ 265 जी आपल्याला माहिती आहे खारवड जेणी सुद्धा चांगली येते, उत्पादनही खूप येतं आणि किडीला आणि रोगांना बऱ्यापैकी ती प्रतिकारक आहे. तसेच बेने मळ्यातील निरोगी आणि कीड विरहित बेण्याची निवड करावी आणि दर 3 वर्षातून आपण बेनं बदलावं. जसं परवा सांगितलं होतं 3-tier सिस्टीम प्रमाणे किंवा बेनं हे कारखान्याकडून किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा आपलं आपलं बदलत राहायचं दर 3 वर्षांनी. आणि लागवणीपूर्वी 300 ml मॅलेथिओन किंवा 265 ml डायमिथोएट हे 100 लिटर पाण्यात मिसळावं आणि त्यात बेण्याचे जे टिपरं आहेत ते 15-20 मिनिट बुडवले आणि नंतरच लागवड करावी. त्याचबरोबर जैविक उपाययोजनेमध्ये आता सांगितल्याप्रमाणे लोकरी माळ्यावर डिफायपिडोरा, मायक्रोमस, सिरपिड माशी, लेडी बर्ड बिटल, क्रायसोपा या परभक्षी कीटकांच्या आळ्या उसावरील लोकरी मावा खातात. तेव्हा डिफायपिडोरा हे परभक्षी मित्र कीटक 1000 आळ्या किंवा कोष आणि मायक्रोमसच्या 2500 आळ्या प्रति हेक्टरी सोडाव्यात. आणि पांढऱ्या माशेसाठी व्हर्टिसिलियम लेक्यानी किंवा फुले बगीसाइड 1 किलो अधिक 1 लिटर दूध हे 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी केली असता पांढरी माशीचं नियंत्रणास चांगल्याप्रमाणे मदत होते. त्याचबरोबर पायरीला याच्यासाठी सुद्धा मी आता सांगितल्याप्रमाणे खवले कीड आणि पिट्या ढेकणो यासाठी शक्यतो जैविक कीड नियंत्रणाचा वापर करूनच आपल्याला उसाच्या किडीवरील नियंत्रण करणं
आता सहज शक्य झालेलं आहे. अगदी आवश्यकता भासल्या तरच शक्यतो रासायनिक कीटकनाशकं वापरावी, कारण आम्ही पाहतो आमच्या प्रयोगामध्ये सुद्धा आज परिस्थिती अशी झालेली आहे की या बऱ्याचशा किडीमध्ये प्रतिकार शक्ती त्या कीटकनाशकाबद्दल तयार झाल्यामुळं ज्या प्रयोगामध्ये आम्ही कंट्रोल प्लॉट ठेवलेला आहे ना, तिथं किडीचा प्रादुर्भाव कमी दिसतो आणि जिथं औषध फवारणी झालेले तिथं प्रादुर्भाव हा जास्त दिसतो, असे आताचे रिपोर्ट यायला लागलेले. त्यामुळे आज म्हणजे काळजी घेण्याचं कारण अशा प्रकारे आपण किडी उसावरील महत्वाच्या किडीचे आपण आढावा घेतलेला आहे. पुढील माहिती अजून डॉक्टर पांडुरंग मोहिते सर हे आपल्याला विशेषतः व्हाईट ग्रब ज्याला हुंडी म्हणतो त्याचं मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा आयोजकांनी आणि माननीय अध्यक्षांनी मला जी इथे येऊन आपल्याला दोन शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. या वेबिनारचे अध्यक्ष डॉक्टर अडसू साहेब, उपाध्यक्ष डॉक्टर चंदेले, आणि इथं आल्यानंतर निश्चितपणानं आपल्याला हुंडी विषयी माहिती मिळणार या भावनेनं आलेले कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी. उसाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची एक बाब म्हणजे उसाचं अधिक उत्पन्न वाढवून देणाऱ्या सगळ्या तंत्रज्ञानांचा वापर करत असताना त्याच्यावर जर हुंडीचा प्रादुर्भाव झाला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. आता ही जी हुंडी आहे या हुंडीच्या बाबतीत अत्यंत महत्वाची बाब मी आपल्याला सांगतो की हुंडीनं नुकसान झाल्यावर कळतं हुंडी लागली, आणि त्यामुळे बऱ्याचशाच वेळेला शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की कीटकनाशक वापरून सुद्धा हुंडीचा बंदोबस्त होत नाही. आता या ठिकाणी बघितल्यानंतर आपल्या लक्षात की सुरुवातीला अशी स्थिती असते, अशा स्थितीला शेतकऱ्यांना असं वाटतं की मिरगी डोस लागू पडला नाही, त्यानंतर आमचं लक्ष नाही, पाणी थोडं कमी पडलं आणि त्याच्यामुळे नुकसान झालं असं वाटत असतंय. पण सुरुवातीला या काळामध्ये जर आपण हुंडीचा बंदोबस्त निश्चितपणाने चांगला करता येतो. मी आपल्याला मगाशी सांगितलं की शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांचे सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न असतो की कीटकनाशक वापरून सुद्धा हुंडीचा बंदोबस्त होत नाही, होणारही नाही. त्याचं कारण असं की भुंगे बाहेर कधी पडतात, कुठल्या झाडावर जातात, अंडी कुठं घालतात, कुठली अळी नुकसान करते, कोणतं औषध कोणत्या वेळेला कोणत्या पद्धतीने वापरायचं, त्याच्याबद्दल इत्यंभूत माहिती मिळाल्याशिवाय या हुंडीचा बंदोबस्त आपल्याला करता येत नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयामध्ये हुंडीच्या नियंत्रणासाठी गेल्या 10 वर्षांमध्ये जे संशोधन झालं ते आपल्या समोर या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपण पाहिलं की कारखान्याला नोंद झालेलं ऊस आणि तुटून गेलेल्या ऊसाचं जर आपण ऍव्हरेज पाहिलं तर सर्वसाधारणपणे 27 टनापासून 35 टन आहे. 55 टनाच्या खाली ऊस परवडत नाही असं अर्थशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात. अशा प्रसंगी ऊस आपण का घेतो याची सर्वसाधारणपणे विचार आपल्याला करावा लागेल. या ठिकाणी मी आपल्याला हुंडीमुळे झालेलं नुकसान दाखवत आहे, कसं ठिकळं पडल्यासारखं नुकसान पडलेलं आहे. बघा या ठिकाणी 40 टन तरी ऊस निघेल का हा विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं नुकसान भरणी केल्यानंतर झालेलं आहे, त्यामुळे लागवड सुद्धा आपण या ठिकाणी 130,000ची घटलेली आहे. किती मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हे या ठिकाणी मला आपल्याला दाखवायचं आहे. हे नुकसान दाखवून आपल्याला शेतकऱ्याची चेष्टा करायची नाही असं आपल्या विभागामध्ये दिसणार नाही याची जाणीव मला या निमित्तानं आपल्याला करायची आहे. कर्नाटकाच्या बॉर्डरमध्ये हुंडी किती मोठ्या प्रमाणात झाली आणि तो सांगायला लागलाय की नुकसान कसं करतात गाण्याच्या माध्यमातून आळ्या दाखवायला आलाय आणि ते गाणं म्हणायला आलं की नुकसान माझं फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मुळे कशी खाली आलेत या ठिकाणी आपल्याला दिसत. हे आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर 2 प्रकारच्या हुंडी आहे. एक आहे नदीकाठाची हुंडी, पुराचं पाणी जिथपर्यंत जातं तिथपर्यंत तिचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो, त्याच्या पुढे काही दिसून येत नाही. या नदीकाठाच्या हुंडीचा प्रादुर्भाव हा लावणीपेक्षा खोडव्याला फार मोठ्या प्रमाणात होतो. नदीचं पाणी माळावर नेऊन ज्या ठिकाणी ओलिताखाली जमीन आणलेली आहे त्या ठिकाणी ज्या हुंडीचा प्रादुर्भाव होतो त्याला आम्ही माळावरची हुंडी असं नामांकन केलेलं आहे. माळावरचे हुंडीचे भुंगे हे याला शास्त्रीय भाषेमध्ये होलोट्राकिया सिराटा असं म्हणतात. आता हे भुंगे बाहेर येतात कधी? हे भुंगे सर्वसाधारणपणे मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये वळवाचा पाऊस पडला की एखादा तरी वळवाचा पाऊस होतो तो पडल्यानंतर हे भुंगे बाहेर पडतात. किती पाऊस पडल्यानंतर भुंगे बाहेर पडतात याच्यावर सुद्धा माझ्या विभागामध्ये अभ्यास झालेला आहे. 70 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी रानातून हे भुंगे बाहेर पडतात.
बर हे बाहेर पडायचे जे भोगे त्याचा कालावधी सुद्धा ठरलेला आहे. बरोबर 7:15 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत हे भोंगे बाहेर पडतात. त्यावेळी शेतकरी रारत काय असत नाही, त्यावेळी भोंगे बाहेर पडल्या असा त्याला अंदाज करता येत नाही. बरं हे बाहेर पडून जातात कुठं, शेताच्या बांधावर जी झाडं तुम्ही लावलेली नाही आहेत त्याच्यामध्ये कडुलिंब आहे, बाभळ आहे, चिंच आहे, बोर आहे आणि असंख्य झुडप आहेत की त्याच्यावर हे भोंगे जातात. मग जाऊन करतात काय, पोळा पाला खातात. पोळा पाला कुठपर्यंत खातात, जोपर्यंत नराला मादी आणि मादीला नर मिळत नाही तोपर्यंत पाला खातात आणि त्यानंतर मात्र नर आणि मादीचं मिलन सुरू होत आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती ज्यावेळी आपल्याकडे येते त्याचा बंदोबस्त कसा करावा हे सुद्धा निसर्ग आपल्याला सांगतं, आपल्याला कळत नाही, हे आपलं दुर्दैव. ज्यावेळी तुम्ही भोंगे गोळा करणार त्यावेळी अशा दोन प्रकारचे भोंगे आपल्याला दिसून येतात. ओमनीनं अगोदरच्या आयुष्यामध्ये काय खाल्लं याच्यावर त्याचा रंग अवलंबून असतो. जो उजव्या हाताला तांबडा भोंगा आहे तो उसाच्या रानातला आहे आणि डाव्या हाताला जो राखट रंगाचा भोंगा आहे तो सोयाबीन भात आणि भुईमुगातला आहे. एका भोंगे गोळा करून मारत असताना असं काही दिसलं तर हे काही वेगळं आहे असा आपल्या मनामध्ये शंका येऊ नये त्यासाठी दाखवण्याचा केलेला आहे प्रयत्न. किती माद्या मारल्या याच्यावरून किती प्रमाणामध्ये हुंबणीचा बंदोबस्त केला गोळा करून याचा अंदाज शेतकरी बंधूंना यावा त्यासाठी नर आणि मादीतला फरक दाखवण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलाय. डाव्या हाताला ती मादी आहे, पाठीमागचा भाग आखूड आहे आणि नरामध्ये मात्र पाठीमागचा भाग गोल पण थोडासा लंबूट करतो हे आपल्याला पाहिल्यानंतर निश्चितपणाने लक्षात येईल. या ठिकाणी मी चार झाडं दाखवलेली आहेत, कडुलिंबाची, सोयाबीन, भात, भुईमुग आणि उसाच्या रानातली. शेंडे जर बघितले तर आपल्याला ते खाल्लेले दिसतात. रस्त्यातून जाताना अशा प्रकारची झाडं आपल्याला दिसली तर त्या भागामध्ये हुंगणीचा प्रादुर्भाव आहे हे आपल्याला ओळखता यावं त्यासाठी केलेला हा एक प्रयत्न. पाऊस 70 मिलीमीटर पडल्यानंतर रात्री किती मोठ्या प्रमाणात भोंगे येतात हे या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यासाठी ते एकाच वेळी बाहेर पडतात म्हणून गोळा करून त्यांना मारणे हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. एकात्मिक कीड नियंत्रणातली पहिली पायरी म्हणजे भोंगे गोळा करून मारणे. पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी रानामध्ये जायचं, मोठ्या प्रमाणात लिंबाच्या बावडीच्या झाडावर आपल्याला हे भोंगे दिसतात तर ते गोळा करून मारणे हे अत्यंत गरजेचं आहे किंवा एकात्मिक कीड नियंत्रणातली ही पहिली पायरी आहे. इतर झाडावर सुद्धा भोंगे किती मोठ्या प्रमाणात दिसतात हे या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पिंपळाच्या झाडावर सुद्धा आम्हाला भोंगे दिसले. पिंपळाच्या झाडाचा आणि हुंबणीचा काहीही संबंध नाही. त्या भागामध्ये खोडव्याला हुंबणी लागली म्हणून खोडवं काढलेलं होतं तर बांधावर एकच झाड असल्यामुळे आधारासाठी ते त्या ठिकाणी गेलेले आहेत फक्त मिलन करण्यासाठी. आता राधानगरी म्हणून एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाग आहे त्या भागामध्ये एकही लिंबाचं किंवा कडुलिंबाचं किंवा बाभळीचं झाड नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये त्या शेताच्या बांधावची झाड आहे चिसव, कटक, केंजळ, दामन, त्यावर सुद्धा हे भोंगे आम्हाला पानं खाताना दिसले. पानं कशी खातात हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. वाकडी तिकडी पानं दिसल्यानंतर त्या ठिकाणी हुंगणीचा प्रादुर्भाव आहे हे आपल्या लक्षात यावं त्यासाठी केलेला हा एक प्रयत्न. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भोंग्यांचं मिलन होतं. मिलन कसं होतं या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हे मिलन 45 मिनिटं चालतं. या 45 मिनिटांमध्ये ह्या दोघांना मारा चेचा काय वाटेल ते करा. मादी अंडी घातल्याशिवाय मरत नाही हा निसर्गाचा नियम आहे. या ठिकाणी बघा आपल्याला मीटिंग कसं चालतं हे कळेल. हे 45 मिनिटं चालतं. 45 मिनिटानंतर नर आणि मादी वेगवेगळे होतात. नर लगेच मरतो आणि मादी मात्र त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी अंडी घालायचा प्रयत्न करते. मिलन कसं झालं हे दाखवण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. दाखवण्याचा उद्देश असा आहे की असंच दोघांना हाताने पकडावं आणि कीटकनाशकाच्या द्रावणात टाकावं. मिलन पूर्ण होणार नाही, अंडी घातली जाणार नाहीत, पर्याय ना तुमच्या शेतामध्ये हुंबणीचा प्रादुर्भाव निश्चितपणानं कमी व्हायला मदत होईल. पण हे एका शेतकरी बंधूनं करून चालणार नाही, सामुदायिकरित्या करणं ही काळाची गरज आहे. मिलन झाल्यानंतर नर मरतो आणि मादी अंडी घालते. एक मादी सरासरी 55 पासून 65 पर्यंत अंडी घालते. ही अंडी एकत्रित करून मी आपल्याला दाखवलेली आहेत. शेतामध्ये अशी अंडी घातली जात नाही. शेतामध्ये या ठिकाणी 4 त्या ठिकाणी 4 पुढे 4 अशी अंडी घातली जातात. 18 ते 20 दिवसानंतर या अंड्यातनं ज्यावेळी आळी बाहेर येते त्याला आपण हुंबणी असं म्हणतो. दोन अंड्यामध्ये अंतर आहे. अंड्यातून बाहेर आल्यानंतर जर आळीला साधारणपणे सेंद्रिय पदार्थ खायला मिळाले नाही तर मोठी हुंबणी लहान हुंबणीला खाते. याला इंग्रजीमध्ये कॅनॅबलिझम असं म्हणतात. आपण घातलेल्या अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पिलांच्या मध्ये खाण्यासाठी कुठल्याही प्रकारची स्पर्धा होऊ नये म्हणून दोन अंड्यामध्ये हे अंतर घातलेलं आहे. 18 ते 20 दिवसानंतर यातनं जी आळी बाहेर येते त्याला आपण हुंबणी असं म्हणतो. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा समज आहे हुंबणी म्हणजे नुसतं पांढरी आळी. वरच्या शेतात हुंबणी नाही, आमच्या शेतात हुंबणी कशी आली. रानामध्ये अंडी घातल्याशिवाय हुंबणी होत नाही हे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे. या ठिकाणी पहिलं जे अंड आहे ते 15 दिवसाचं अंड आहे. नुकतं घातलेलं अंड आहे 15 दिवसाचं अंड. 18व्या दिवशी ती फुटायला आले आणि अंड्यातून हुंबणी कशी बाहेर येते हे या ठिकाणी मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अंड्यातून बाहेर आल्यानंतर पहिली जी हुंबणी आहे
ती पहिली अवस्था सुरुवातीला सेंद्रिय पदार्थावर जगते, दात घट्ट झाल्यानंतर मग ती पिकाची मुळं खायला चालू करते. या काळीचा या अळीचा जो कालावधी आहे तो साधारणपणे 40 ते 45 दिवसाचा आहे. त्यानंतर ती कात टाकते आणि दुसऱ्या अळीमध्ये प्रवेश करते. ही दुसरी अळी फार मोठ्या प्रमाणात नुकसान करते. पिकाची मुळं खाते, त्यामध्ये भात, सोयाबीन, भुईमुग आणि ऊसाचा समावेश होतो. मुळं खाली की पीक मरून जातं, तुटाळं पडतं, एकरी रोपांची संख्या आपल्याला ठेवता येत नाही आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ऊसाचं नुकसान झालेलं हे दिसून येते. 3 ते 3.5 महिन्यानंतर ही अळी पुन्हा कात टाकते आणि दुसऱ्या अळीमध्ये प्रवेश करते. ती अळी ही सगळ्यात नुकसान करते. सोयाबीन, भात, भुईमुग काढल्यानंतर ज्या ठिकाणी पूर्वहंगामी ऊसाची लागवड केली जाते त्या ठिकाणी ही अळी बेण्यामध्ये जाते आणि बेणे खाते. आता बेणं जर पोखरलं तर आपल्याला माहित आहे ऊसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये 100% उगवणूक होणं हीच एक प्रारंभिक महत्वाची बाब आहे. तर ते होत नाही. हिचा कालावधी सुद्धा जवळजवळ 3 ते 3.25 महिन्याचा आहे. त्यानंतर अळीची वाढ पूर्ण झाली की अळी अशी दिसते, अंगावर सुरकुत्या पडलेल्या असतात. दाखवण्याचा उद्देश हा आहे की ह्या अवस्थेमध्ये ही अळी तोंडातून चिकट द्राव बाहेर टाकते, माती एकत्रित करते, माती गोळा करते, मातीवर झोपते, संपूर्ण शरीराभोवती माती गोळा करते आणि मग कोशावस्थेमध्ये जाते. निसर्गामध्ये किती विविधता आहे त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही उमणी. या ठिकाणी पाहिलं की आपल्या लक्षात येईल गादी केलेली आहे, गादीवर उमणी झोपलेली आहे, त्यानंतर स्वतःभोवती माती गोळा केलेली आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचा कोश. या कोशाच्या संरक्षणासाठी ते मातीचं आवरण केलेलं आहे. अंतरमशागत करत असताना, नांगरट करत असताना अशा प्रकारचे जर बॉल दिसले तर शेतकरी बाजूला टाकतात, कारण उचलून आपटलं तरी फुटत नाही. त्याचं कारण असं की ते आतमध्ये कोश आहे, कोशाच्या संरक्षणासाठी हे मातीचं आवरण आहे. या कोशाची अवस्था 18 ते 25 दिवसाची असते. यातून भुंगा बाहेर पडतो पण तो जमिनीत बाहेर पडत नाही, कारण मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये जमिनीत तडकलेले असतात, भुंग्याला बाहेर यायला रस्ता मिळत नाही. म्हणून 70 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर जमीन मऊसूत होते आणि मग भुंगा बाहेर येतो. आता त्या अळीचा भुंगा तयार होतो हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही. त्यासाठी या ठिकाणी दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय. पूर्ण वाढलेली अळी, पहिला कच्चा कोश, दुसरा कच्चा कोश, तिसरा कच्चा कोश, पूर्ण वाढलेला कोश. आणि जमिनीमध्ये नांगरताना उकरताना जर आपल्याला भुंगा दिसला तर तो पिवळ्या रंगाचा असतो, पण जमिनीतून ज्यावेळी तो बाहेर येतो त्यावेळी मात्र त्याचा रंग बदललेला असतो. या ठिकाणी पुन्हा मी जीवनचक्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंडी, पहिली अळी, दुसरी अळी, तिसरी अळी, कोश आणि पूर्ण वाढलेला भुंगा, या सगळ्या अवस्थेतून जायला उमणीला 8 ते 12 महिने लागतात. म्हणजे एका वर्षामध्ये एकच पिढी पूर्ण होते. या ठिकाणी माहेनियाय कसं नुकसान होतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यामध्ये एखादा तरी मोठा वळवाचा पाऊस पडतो, त्यानंतर भुंगे बाहेर पडतात, मिलन होतं, अंडी घातली जातात. त्यानंतर ही पहिली अळी आहे, त्यानंतर दुसरी अळी, तिसरी अळी, ही जवळजवळ डिसेंबरपर्यंत नुकसान करते असं गेल्या 10 वर्षाचा आमचा अनुभव होता. पण मागच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये हवामानातील बदलामुळं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुद्धा ही उमणीची अळी आम्हाला रानामध्ये दिसली. त्याचं कारण असं, खायला उपलब्ध असलं तर ही अळी आपला जीवनचक्र वाढवते असं त्याला आपल्याला शास्त्रीय कारण देता येईल. उमणीच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा भाग की उमणी मुळाजवळ असते, मातीत नसते. उमणी मातीत नसून मुळाजवळ असते. आपण कीटकनाशक मातीत घालतो, मातीत घातलेल्या कीटकनाशकाचा आणि उमणीचा संबंध येत नाही, म्हणून आपल्याला बंदोबस्त मिळत नाही. या वरच्या बोटाजवळ एक उमणी आहे, खालच्या बोटाजवळ उमणी आहे आणि मातीमध्ये आपण अंडी घालतो, त्यामुळं उमणीचा संपर्क येत नाही, म्हणून उमणीचा बंदोबस्त होत नाही. या ठिकाणी आपल्याला कीटकनाशक बदलायचं नाही आहे, कीटकनाशक मारायची पद्धत आपल्याला बदलायची आहे. या ठिकाणी बघा, जून महिन्यामध्ये बोधावर सोयाबीन आहे, सरीमध्ये 68 ऊस आहे, बोध तासला तर किती आळ्या आहेत बघा. याचा अर्थ असा की ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सोयाबीन पण जाणार आणि ऊसाचंही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येईल. भुईमुगाचंही फार मोठ्या प्रमाणात ही नुकसान करते. त्या बाबतीत जर आपण बघितलं तर ती अळी कुठली आहे आम्हाला माहिती नव्हती. बेंगलोरच्या शास्त्रज्ञांना बोलवून आम्ही घेतलं, त्यावेळी लक्षात आलं की अळी ही होलोट्राकिया सिराटास आहे. भाताचं सुद्धा किती मोठ्या प्रमाणात नुकसान केले हे या ठिकाणी मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मी आपल्याला सांगितलं की सोयाबीन, भात, भुईमुग काढल्यानंतर ज्या ठिकाणी पूर्वहंगामी ऊसाची लागवड केली जाते त्याच्या बेण्यामध्ये कशी अळी गेली आहे बघा. असं जर गेलं तर उगवणूक होईल का? तर उगवणूक नाही झालं की तुटाळं पडतं, एकरी ऊसाची संख्या ठेवता येत नाही. पर्यायानं फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये फरक झालेला आपल्याला दिसून येतो. बरं, काय खात नाही? सगळं खाते. ही उमणी सगळं खाते, हळद आल्यासकट सगळं खाते. त्यामुळे कसं नुकसान करते हे काही ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आल्यामध्ये सुद्धा कोरेगाव भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उमणीचा प्रादुर्भाव झाला. उमणीची नुकसान करायची पद्धत तीच आहे, फक्त पीक वेगळं. या ठिकाणी हळदीला सुद्धा उमणी मोठ्या प्रमाणात लागते, कांद्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात उमणी लागते. कांद्याला उमणी कशी लागते या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कांद्याच्या प्रत्येक खाली आपल्याला उमणीचा प्रादुर्भाव झालेला या ठिकाणी निश्चितपणाने दिसून येईल.
या ठिकाणी बोधावर सोयाबीन आहे, सरित अडसली ऊस आहे, बोधामध्ये हुमणी आहे, पण नुकसान अजिबात झालेलं नव्हतं. मग त्या शेतकरी बंधूंनी आळीच माझ्या हातावर ठेवली. मी त्याला विचारलं की मागचा बेवड काय होता, तर त्यांनी मला सांगितलं की मागची खुडकी काढलेलीच नाही, तशीच गाडलीत, म्हणजे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ भरपूर होता. हुमणीनं कदाचित विचार केला असेल की ताटामध्ये सेंद्रिय पदार्थ भरपूर आहेत, सोयाबीन पळून जातोय का ऊस पळून जातोय. त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मात्र दोघांचंही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतंय. कारखान्याच्या माध्यमातून कीटकनाशक कशी वापरायची याचा सल्ला आम्ही संचालक मंडळाला दिला. दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी औषध शेतकऱ्यांच्या घरी पोच झालं आणि होणारं संभाव्य नुकसान त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने टाळण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी जर आपण बघितलं की सोयाबीन मध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला हुमणीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. आता दोन प्रकारच्या हुमण्या मी आपल्याला सांगितल्या, नदी काठाची हुमणी आणि माळावरची हुमणी, ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ही नदी काठाची हुमणी फार मोठी, खाल्ल्यापिल्ले घरची आहे, भरपूर पाणी शेतकरी फिरकत नाही, त्यामुळे अंगाने फार मोठी आहे, ती पायानं चालत नाही, पाठीवर चालते. आणि आपल्याकडची जी माळावरची हुमणी आहे ती सरळ चालते. या ठिकाणी आणखीन मी थोडं प्रयत्न केला. एक शेतकरी आमच्याकडे आला, मला म्हणाला की हुमणी आहे, आम्ही शेत पाहायला गेलो तर जवळजवळ 30% ऊस मेलेला होता आणि एक ठोंब काढलं म्हणजे ऊसाचा एक गटा काढला तर जवळजवळ 5 ते 6 हुमणीच्या आळ्या त्याच्या खाली होत्या. त्यावेळी शेतकरी बंधूंनी विचारलं की काय करू. मी त्याला सांगितलं की या परिस्थितीमध्ये ऊस कापून तू शेतकऱ्या जनावरांना खायला घाल, नांगरट कर, आळ्यावर आलेत गोळा करून मार, म्हणजे पुढच्या वर्षी होण्याचा प्रादुर्भाव निश्चितपणाने आपल्याला करता येईल. भरणी केलेला ऊस कापून काढून जनावरांना खायला घाल म्हणलं तर कोण ऐकल का. पण आम्ही केलेल्या हुमणीच्या संशोधनावर विश्वास व्यक्त करत पट्यानं सगळं आंध रांगरून काढलं. फार मोठ्या प्रमाणामध्ये हुमणीच्या आळ्या केल्या, आळ्या गोळा करायच्या कोणी. शनिवार होता, शाळेतली मुलं मी घेऊन गेलो, फार मोठ्या प्रमाणात आळ्या गोळा केल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक लहान मुलानं 10-10 गडी गोळा करतील एवढ्या आळ्या गोळा केल्या. 4.5 फुटाचा ढीग लावला, काय करायचं, तर आळी फार मोठी, अंगठे एवढे, डोकं कापायचं, पाठीमागचा भाग स्वच्छ करायचा आणि झिंग फ्राय केल्यासारखं फ्राय करून खाल्लं तर काय होईल असा एक विचार मनामध्ये आला. नवीन एक विचार मी आपल्याला मांडलाय, याचा निश्चितपणाने आपण विचार करावा. परदेशामध्ये आळी फार मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते, तळलेली आहे, खाली भातावर कांदा कोथमीर तळून टाकतो तशा आळ्या तळून खाल्लेल्या आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं लोक एक्सेप्ट करतात हे आपण लक्षात ठेवून. मॉलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. नवीन विचार मांडला, कुणी काय खावा हा जरी वैयक्तिक प्रश्न असेल तर यावर विचार करायला काही हरकत नाही. आता 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद, 1 मीटर खोल खड्डा काढला, त्यामध्ये हुमणीची किती भावके आहे ही आपल्या समोर दाखवली. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर हुमणी असेल तर आपल्याला उत्पन्नामध्ये निश्चितपणाने घट आलेली दिसेल. बऱ्याचशा शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकरी प्रश्न विचारतात की शेण खतातून हुमणी रानात जाते काय. अत्यंत चुकीचा प्रश्न. शेण खतातली हुमणी ही उपकारक हुमणी आहे, ही शेणखत कुजवायला मदत करते. माझी शेतकरी बंधूंना आणि सर्व अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी कंपोस्ट खत शेणखत काढल्यानंतर ह्या आळ्या गोळा करून परत खड्ड्यात टाकाव्यात. शेतात टाकल्यानंतर ही पिकाची मुळं खात नाहीत आणि तिथं त्या मरून जातात. दुसरा महत्वाचा भाग की पाचड अभियान. आमचे माजी मित्र, माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी कार्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा पाचड युक्त करायचा मी प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांची तक्रार काय, पाचड ठेवली आणि हुमणी आली, याच्या पाठीमागची शास्त्रीय भूमिका मी आपल्याला समजावून सांगतो. पाचट आपण रानामध्ये ठेवतो कधी, लागवड तुटून गेल्यानंतर, सर्वसाधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर. जून महिन्यामध्ये रानामध्ये अंडी घातलेली असतात. हुमणीचा आणि पाचटाचा संबंध काय, हा एक महत्वाचा भाग. पाचट जर ठेवलं तर पाण्याची उपलब्धता चांगली होते, गारवा राहतो, टाकलेली खत पिकाला मिळतात, जमिनीवर आच्छादन होतो, तणांचा बंदोबस्त होतो. आणि 1 हेक्टर जर पाचट आपण ठेवलं तर 6 ते 7 टन सेंद्रिय पदार्थ आपण जमिनीमध्ये घालतो. हाच हे महत्वाचा भाग आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. एवढ्या सगळ्या भुंग्यांच्या आळ्यांना आपण हुमणी म्हणतो, त्यातील 70% हुमणी पिकाचं नुकसान करते, 30% मदत करते त्यातली शेणखतातली. एक नवीन भुंगा आम्ही रेकॉर्ड केलेला आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर, फायलोग्नॅथस डायनोसिस म्हणून. ह्या किडीचं फार महत्व आहे, याचं कारण असं, 5 ते 6 वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये ही कीड 20% होती आणि जवळजवळ 80% ही माळावरची हुमणी होती. पण मागच्या 2 वर्षामध्ये जे आम्ही सर्वे केला त्याच्यामध्ये असं दिसून आलं की ही किडीचं प्रमाण जवळजवळ 50% आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा वाढ ह्या किडीची ओळख म्हणजे नराला गेंड्या भुंग्यासारखं शिंग आहे. त्याचा सुद्धा जीवनचक्र आम्ही कृषी महाविद्यालयामध्ये अभ्यासलेला आहे. हा सगळा जीवनचक्र 6 ते 7 महिन्यामध्ये कम्प्लीट होतो. यामध्ये सगळ्यात भय काय आहे की 6 ते 7 महिन्यात कम्प्लीट होतो, याचा अर्थ 1 वर्षामध्ये 2 पिढ्या होत असण्याची शक्यता आहे.
त्याच्यावर संशोधन सध्या सुरू आहे आणि ह्या दोन पिढीमुळे कारखान्याला ऊस मिळणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ शकतो असे जर भुंगे दिसले तर प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्याशी निश्चितपणानं संपर्क साधावा. हे भुंग्याचं आणखीन एक वैशिष्ट्य की कुठल्या झाडावर जात नाहीत, दोन्ही नर आणि मादी आपल्याला जमिनीवर मेलेले दिसून येतात. हा नदीकाठाचा भुंगा मी आपल्याला सांगितलं की लावणीपेक्षा खोडव्याला जास्त प्रमाणात त्रास देतो. हा भुंगा पूर येऊन गेल्यानंतर हे भुंगे बाहेर पडायला सुरुवात होतात. गेल्या 10 वर्षाचा जर आपण अनुभव घेतला तर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एखादा तरी मोठा पूर येऊन जातो आणि पूर येऊन गेल्यानंतर हे भुंगे बाहेर पडायला चालू होतात. पण बाहेर पडायचं जे प्रमाण आहे ते जुलै महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे भुंगे बाहेर पडतात आणि त्याचा विचित्र जीवनचक्र असल्यामुळं बंदोबस्त करणं अतिशय अवघड जातं. या ठिकाणी मी हुमणीच्या भुंग्याचे वेगवेगळे जाती आहेत ते आपल्या समोर दाखवत आहे. अशा प्रकारे जर काही दिसले तर निश्चितपणानं प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय कोल्हापूर याच्याशी संपर्क साधावा, कारण आपल्या भागामध्ये हुमणीच्या किती प्रजाती आहेत याच्यामध्ये या विभागामध्ये काम सुरू आहे. हे वेगवेगळे भुंगे मी आपल्याला दाखवतो ते आपण पाहावेत असे काय कुठे दिसले तर निश्चितपणानं कृषी महाविद्यालय कृषी विभागाशी संपर्क साधावा. आता ह्याचं नियंत्रण करायचं कसं, मी आपल्याला सांगितलं की 70 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी भुंगे बाहेर पडतात. संध्याकाळी 4 वाजता जायचं रानामध्ये, घरामध्ये असलेलं कुठलंही कीटकनाशक मग क्लोरोपायरीफॉस असू दे, रोगावर असू दे, मेल्याथियोन असू दे, 15 लिटरला 30 मिली टाकायचं आणि या झाडावर फवारणी करायची. आपण सर्वसाधारण पाहिले तर रानाच्या बांधावर खोचून 8 ते 10 झाडं असतात, ते फवारायला काय हरकत नाही. हे 4 वाजता जर आपण फवारले तर संध्याकाळी जे येणारे भुंगे ते ह्याच्यावर जातात, पाला खातात आणि मरतात. असाच प्रयोग आम्ही घेतला, त्याच्यामध्ये बघा आम्हाला दिसून आलं की 4 वाजता जर फवारणी केली तर किती मोठ्या प्रमाणामध्ये पारिजातकाचा सडा पडावा असं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भुंगे मेलेले दिसून येतात. कीटकनाशकाची झाडावर फवारणी करणे एकात्मिक कीड नियंत्रणातली ही एक पहिली बाब आहे. आता जो भुंगा बाहेर येतो तो भुंगा कसा बाहेर येतो बघा, इमर्जन्स त्याचा कसा होतो ते या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भुंगे गोळा करून मारणे ही एक पहिली पायरी आहे. कृषी महाविद्यालयाच्या एमएससीच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी मी हे प्रात्यक्षिक करून राधानगरी भागामध्ये दाखवलं. माझ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एमएससीचा प्रयत्न त्या ठिकाणी कलेक्शन करायचे प्रयत्न केलेला, मदत केलेली आहे. तर वेगवेगळे भुंगे गोळा करून त्यानंतर आम्हाला जे पाहिजे ते घेतले, बाकीच्यांना कीटकनाशकाच्या द्रावणात टाकून मारलं आणि मग जमिनीमध्ये पुरलं. भुंगे किती मोठ्या प्रमाणात येतात हे या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे विदर्भातले भुंगे आहेत, परभणी वगैरे भागातले भुंगे आहेत, थोडा रंग वेगळा आहे पण जात एकच आहे. भुंगे किती लाईट ट्रॅपला गोळा होतात हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. आमच्या भागामध्ये तुरीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भुंगे दिसले आंतरपिकामध्ये, तर गोळा करून आम्ही जाळण्याचा प्रयत्न केला. हा सुद्धा शेतकरी बंधूंनी प्रयत्न करायला हरकत नाही. अशा प्रकारचा एक दीप सापळा शासन शिफारस केलेला आहे, याच्यामध्ये एक ट्यूब आहे, त्या लाईट लावल्यामुळे त्या ट्यूब मधलं जे रसायन आहे ते सेड सारखं सगळं तिकडे पसरलं जातं आणि लावल्याबरोबर 15 मिनिटांमध्ये भुंगे यायला चालू होतात. या दीप सापळ्यामार्फत चांगल्या प्रकारे आपण हुंगणीचं नियंत्रण, भुंग्याचं नियंत्रण करतो हे या ठिकाणी प्रात्यक्षिक करून आम्ही शेतकरी बंधूंना दाखवलेलं आहे. आता त्या खालच्या बरणीमध्ये किती भुंगे आहेत हे या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, किती भुंगे ट्रॅपला आलेले आहेत. हा दीप सापळा आहे, केमिकल ते अट्रॅक्ट करतं, हा फेरोमोन ट्रॅप नाहीये. कामगंध सापळा भुंगी नर आणि त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात. या ठिकाणी बघा किती भुंग्या आपण गोळा करून मारलेला आहे. असं जर आपण केलं तर निश्चितपणानं कीटकनाशकावर होणारा अनाटाई खर्च आपल्याला निश्चितपणानं कमी करता येईल. या ठिकाणी हातकालिंगडे तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारीच्या समन्वयानं या ठिकाणी दीप सापळ्याचं आयोजन करून त्याचा बंदोबस्त कसा करता येतो भुंग्यांचा हे या ठिकाणी प्रात्यक्षिकासह दाखवलेलं आहे. आणखीन एक महत्वाचा भाग, एक साधी सोधी उपाययोजना आहे. 2 किलो एरंडाच्या बिया फोडायच्या, 2 लिटर पाण्यात टाकायचं, त्याच्यामध्ये 25 ग्रॅम ईस्ट टाकायचं. जर ईस्ट आपल्याला मिळालं नाही तर त्या ठिकाणी घरातलं 2 पेले आंबट ताक ओतायचं, 50 ग्रॅम हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकायचं, चांगलं ढवळायचं, झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत फर्मेंटेशन होतं आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर अतिशय उग्र वास येतो. जेवढा वास उग्र तेवढे भुंगे ज्यादा आपल्याला मिळतात. नंतर हे पाणी लहान लोटक्यामध्ये ठेवून ज्या ठिकाणी भुंगे येतात लिंबाच्या बाभळीच्या झाडाखाली ठेवायचं, रात्री जाऊन आपल्याला बघायची त्या ठिकाणी काही गरज नाही. या ठिकाणी ट्रॅप कसा येतो दाखवलेला आहे. या ठिकाणी
आम्ही कृषी विज्ञान केंद्र कालवडीमध्ये पहिल्यांदा प्रयोग आम्ही घेतला. किती मोठ्या प्रमाणात भुंगे येऊन मरून पडलेले आहेत बघा. काय करायला लागतं का? सगळ्या गोष्टी घरामध्ये आहेत. अशा साध्या साध्या उपाययोजना जर आपण केल्या तर निश्चितपणानं हुमणीच्या एकात्मिक कीड नियंत्रणाला चांगल्या प्रकारे आपल्याला हातभार लावलेलं दिसून येतंय. किती मोठ्या प्रमाणात ह्या एरंडी सापळ्याला, याला एरंडी आंबवण सापळा असं म्हणतात. सगळ्या घरात आहे. शेतकरी बंधू ते स्वतः करू शकतात. ज्या ठिकाणी हुमणीचा सातत्यानं प्रादुर्भाव होतो त्या भागातल्या शेतकऱ्यांनी खरीपामध्ये सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये टाकताना कीटकनाशक मिसळल्याशिवाय टाकायचं नाही. सुरुवातीला अळी ज्यावेळी सेंद्रिय पदार्थ जगते त्यावेळी कीटकनाशकाच्या सानिध्यात येऊन त्यांचा बंदोबस्त आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतो. अशा वेळेला मेटेरायझमची भुकटी जरी आपण खतावर मिक्स केली आणि मग खता जमिनीमध्ये जर मिक्स केली तर होणाऱ्या हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याला निश्चितपणानं कमी करता येतो. ट्रॅक्टरची निर्मिती खऱ्या अर्थानं जमिनीच्या मशागतीसाठी झाली पण ते सोडून सगळ्या कामाला आपण ट्रॅक्टर वापरतो. जर नांगरट सकाळी किंवा दुपारी 4 वाजता केली तर नांगरटीच्या पाठीमागं कावळे बगळे इतक्या मोठ्या प्रमाणात असतात. आम्ही सांगरूळमध्ये एक अभ्यास घेतला त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं जवळजवळ 8 ते 10% हुमणीचं प्रमाण हे पक्षी कमी करतात. फक्त वेळ साधायची आहे. जर वेळ आपण साधली तर निश्चितपणानं हुमणीचा बंदोबस्त होण्यासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला मदत होते. हुमणीच्या अळ्या गोळा करून मारणे. ज्या ठिकाणी हुमणीचा सातत्यानं प्रादुर्भाव होतो त्या भागातल्या शेतकऱ्यांनी खरीपामध्ये चिकलदी करून भात करायचं, मग ऊस लावायचा. ऊसाला निश्चितपणानं हुमणी कमी लागते असं प्रात्यक्षिकांतर आमच्या शेतकरी बंधूंच्या लक्षात आलेलं आहे. सोयाबीन भात भुईमूग काढल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला ऊसाची लागवड करायची आहे तर ऊसाला जो सरी हप्ता आपण देतो खताचा त्याच्यामध्ये 4 प्रकारचे दाणेदार कीटकनाशक बाजारात विकत मिळतात. त्याच्यामध्ये फोरेट आहे, रिजेंट आहे, फर्टेरा आणि डर्सबॅन आहे. यापैकी कोणतंही एकरी 10 किलो खतात मिक्स करायचं, सरीमध्ये टाकायचं आणि मग लावण करायचं म्हणजे बेण्याला होणारा प्रादुर्भाव त्या ठिकाणी निश्चितपणाने आपल्याला कमी करता येतो. समजा त्यावेळेला आपल्याला कीटकनाशक टाकता आलं नाही तर ऊस उगून आल्यानंतर पहिल्या 4 ते 5 आठवड्यामध्ये आपल्याला युरियाचा एक हप्ता द्यावा लागतो. त्या युरियामध्ये मिक्स करून जर ही 4 पैकी कुठले 1 कीटकनाशक टाकलं तर निश्चितपणानं हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. हे टाकत असताना मात्र जमिनीमध्ये ओल असणं अत्यंत गरजेचं आहे. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या कीटकनाशकाचे चाचणी प्रयोग कृषी महाविद्यालयामध्ये कीटकशास्त्र विभागामध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की क्लोरोपायरीफॉस 1 लिटर, फ्लुबेंडामाइड 250 मिली, क्लोथायोनिडीन 250 ग्रॅम आणि इमिडा आणि फिप्रोनिचं कॉम्बिनेशन हे ATWG बाजारामध्ये आहे ते 160 ग्रॅम. यापैकी कोणतंही एक 400 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं, चांगलं ढवळायचं, पंपामध्ये भरायचं, पंपाचा नोझल काढायचा आणि सरळ ओल्या सरीमध्ये, सरी ओली असणं गरजेचं आहे, ओल्या सरीमध्ये ही अशी अळवणी करायची. अळवणी कशी करायची या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. अळवणी बरोबर मुळाजवळ पडते आणि मुळाजवळ जी हुमणी आहे त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो. या ठिकाणी बोधावर सोयाबीन आहे, सरीत अडसाली ऊस आहे, फार मोठ्या प्रमाणात हुमणी आहे. त्या ठिकाणी आम्ही किनी या गावामध्ये प्रात्यक्षिक करून दाखवलं अळवणी केल्याचं. लॅसेंटा बाहेरनं ही प्रात्यक्षिक स्पॉन्सर केलेलं होतं. 160 ग्रॅम लॅसेंटा 400 लिटर पाण्यात मिसळून आम्ही अळवणी केली. अळवणी करण्यासाठी जमीन ओली असावी म्हणून हलकं पाणी दिलं आणि त्यानंतर आम्ही अशा प्रकारे अळवणी केली. अळवणी कशी केली या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. काही तंत्रज्ञान आहे, नोझल काढायचं आणि सरळ सरीतनं उत्तर द्यायचं. अशी जर अळवणी केली की बरोबर मुळाजवळ पोचते आणि मुळामध्ये असलेल्या हुमणीचा चांगल्या प्रकारे आपल्याला बंदोबस्त करता येतो. या ठिकाणी बघा, 3 तासामध्ये अळवणी केल्यानंतर 3 तासामध्ये हुमणीच्या अळ्या वर मरून आलेल्या आहेत. अजून घात सुद्धा आलेली नाही, अजून टाकलेलं औषध सुद्धा पूर्ण जिरलेले नाही. 3 तासामध्ये हे आम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी मिळाले. याचा अर्थ असा की योग्य वेळी कीटकनाशकाचा वापर केला तर निश्चितपणानं हुमणीचा बंदोबस्त करता येतो हा विश्वास आपल्या मनामध्ये मला निर्माण करायचा आहे. जवळजवळ संध्याकाळी 4 वाजता बघा, आपल्याला फार मोठ्या प्रमाणात हुमण्या सगळ्या मरून वर पडलेल्या आहेत. योग्य वेळी वापरलं तर हुमणीचं चांगलं, ह्या सगळ्या हुमण्या मेलेल्या आहेत. हुमणीचा वापर जर बंदोबस्तासाठी जर कीटकनाशकाचा वापर आपण योग्य वेळी केला तर निश्चितपणानं आपल्याला चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो हे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे. पक्षी मोठ्या प्रमाणात असतात, हे पक्षी हुमणीच्या अळ्या खातात आणि सगळ्यात महत्वाचा भाग कीटकनाशकानं मेलेली अळी पक्षी कधीच खात नाही, त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा काय मोठा धोका होईल असं वाटत नाही. तरुण वर्गाने येऊन भेट दिली, आमचं तंत्रज्ञान पुढच्या पिढीला नेण्याचं काम हे तरुण करणार आहात म्हणून आम्हाला अतिशय आनंद झाला. या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला कीटकनाशकाचा वापर करता येतो. जमीनमध्ये चांगली ओल जर ठेवली, पहिल्यांदा ड्रिप चालू ठेवायची, जमीन ओली करून घ्यायची, व्हेंचुरीमधनं कीटकनाशक सोडायचं, त्यानंतर परत थांबायचं,
परत अर्ध्या तासाने पाणी जर सोडलं तर पाण्याचा पुरवठा मोठा होतो, जमीन होते आणि कीटक हुमणी चाळ्या कसं वर म्हणून पडलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. हे झालं हुमणी ज्यावेळी सरीमध्ये असते त्यावेळेला. खोडव्यामध्ये किंवा भरणी केलेल्या ऊस ज्यावेळी बोधावर येतो त्यावेळी सरीतून कीटकनाशक अजिबात टाकायचं नाही. सरीतून टाकलेलं कीटकनाशक गुरुत्वाकर्षणाच्या पुढे उभं खाली जातं हुमणी बोधामध्ये. त्यासाठी पारेगाव संशोधन केंद्राने पहार तयारी केलेली आहे. त्या पारेनं ऊसाच्या बुडक्यामध्ये खड्डा काढायचा आणि मी सांगितलेली जी दाणेदार कीटकनाशक आहे ती खताच्या माध्यमातून या नाळ्यामध्ये टाकायची किंवा अळवणी करायची. चांगल्या प्रकारे आपल्याला हुमणीचा बंदोबस्त खोडव्यामध्ये करता येतो. या ठिकाणी बघा 4 ते 5 आठवड्यामध्ये ऊस उगून आल्यानंतर युरियामध्ये कीटकनाशक टाकून हे या ठिकाणी हुमणीचा बंदोबस्त करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. खोडव्यामध्ये बघा नाळं मारलेली आहेत आणि त्या नाळ्यामध्ये कीटकनाशकाचा वापर केलेला आहे. बरोबर त्या नाळ्यामध्ये जर कीटकनाशक सोडलं हुमणी मुळाजवळ आहे बरोबर ते कीटकनाशक मुळापर्यंत जातं आणि हुमणीचा आपल्याला चांगल्या प्रकारे निश्चितपणानं बंदोबस्त करता येतो. खोडवं उगून आल्यानंतर एकदा आणि जर गरज लागली तर 25 ते 30 दिवसानं पुन्हा एकदा जर कीटकनाशकाची आळवणी केली तर खोडव्यातील हुमणीचा आपल्याला चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो. या ठिकाणी माझे सहकारी दाखवायला आलेत. नाळं कसं मारायचं, शेतकरी स्वतः मारतात, शेतकरी आळवणी करायचं या ठिकाणी प्रात्यक्षिक आमच्या विभागामार्फत या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. डाव्या बाजूला बघितले तर खड्डा काढलेला सगळा कीटकनाशकानं भरलेला आहे. 15 मिनिटात कीटकनाशक शोषून घेतलं जातं. ज्या ठिकाणी हुमणी आहे त्या ठिकाणी ते पोचतं आणि हुमणीचा बंदोबस्त व्हायला निश्चितपणानं मदत होते. या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग आम्ही घेतलेले आहेत. त्यामध्ये सूत्रकृमीचा वापर करून हुमणीचा बंदोबस्त करता येतो. हे प्रादेशिक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि पन्हाळा तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्ही हाती घेतलेलं आहे. नाळं मारलेले आहे त्यामुळे कॅडेवर सूत्रकृमीग्रस्त कॅडेवर त्याच्यामध्ये टाकलेली आहे. जमिनीतल्या ओलीमुळे सूत्रकृमी बाहेर येते आणि हुमणीचा बंदोबस्त चांगला व्हायला मदत होते. या ठिकाणी बुरशीच्या माध्यमातून सुद्धा हुमणीचा बंदोबस्त करता येतो हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. बरेचसे शेतकरी म्हणाले की आम्हाला कीटकनाशकानं हुमणीचा बंदोबस्त करायचा नाही, आम्ही सेंद्रिय पद्धतीने करतो. त्यांच्यासाठी सुद्धा कीटकशास्त्र विभागामध्ये काम झालेलं आहे. ही मेटारायझम नावाची बुरशी आहे. ही बुरशीची वाढ फार मोठ्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये कृषी महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र प्रयोगशाळेमध्ये केलेली आहे आणि त्याचा पुरवठा आम्ही शेतकरी बंधूंना केलेला आहे. ही 1 किलोची पिशवी आहे. बुटीमध्ये पाणी आहे प्लास्टिकच्या, त्यात 1 किलोचं पावडर टाकली, त्यामध्ये थोडस बॅरेल मध्ये शेणखत आहे, त्यामध्ये ते चांगलं आणि चांगलं मिक्स केलं. त्यामध्ये ओलावा असणं अत्यंत गरजेचं आहे. परत शेणखत त्या बॅरेल मध्ये टाकलं, थोडं पाणी टाकलं ओलावा ठेवण्यासाठी आणि बुरशी 8 ते 10 दिवसानंतर बुरशीची वाढ कशी होते बघा. हे पाण्याच्या माध्यमातून गांडूळ खत, सेंद्रिय खत च्या कंपोस्ट खताच्या माध्यमातून जमिनीमध्ये आपण मिक्स केलं तर नुकसान करण्यापूर्वीच आपल्याला हुमणीचा बंदोबस्त निश्चितपणानं करता येतो. सूत्रकृमीचा वापर करून हुमणीचा बंदोबस्त करता येतो का, अशाही प्रकारचे प्रयोग कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालयामध्ये झालेले आहेत. ही जी सूत्रकृमी आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा असा की सूत्रकृमी जमिनीत बाहेर पडली हुमणी कुठं आहे ती शोधते, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. हे हुमणीची आळीच्या शरीरामध्ये जर सूत्रकृमी गेली तर हुमणी तांबडी होते. मध्ये चांगली हुमणी या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे आपल्याला निश्चितपणानं सूत्रकृमी गेल्यानंतर हुमणी कसे होते हे आपल्याला कळावं, हा एक प्रयत्न. या ठिकाणी कसं सुरुवातीला हुमणीच्या शरीरामध्ये सूत्रकृमी जाते, सूत्रकृमी तोंडातून लाल टाकते, त्यामध्ये बॅक्टेरिया असतात, बॅक्टेरियामुळे हुमणी मरते. हुमणीच्या शरीरातील जे अन्न आहे त्याच्यावर सूत्रकृमीची मोठी प्रजोत्पादन होते आणि मग हुमणीच्या शरीर ते या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर शरीरामध्ये किती सूत्रकृमी आहेत हे मायक्रोस्कोपिक फोटोग्राफ हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मधाच्या पोळ्यामध्ये मेण खाणारी जी आळी आहे त्या व्हॅक्स मॉथ म्हणतात, त्याच्यावर ह्या मोठ्या प्रमाणामध्ये सूत्रकृमी आम्ही जमिनीमध्ये टाकायचा प्रयत्न करतो. माझ्या विद्यार्थ्यांनी आळ्यांना खाद्य घालायचं काम करतात, वर आळ्या आहेत त्या मोठ्या झाल्यानंतर त्यांना कीडग्रस्त सूत्रकृमीग्रस्त ज्या आळ्या आहेत त्या तांबड्या आहेत, चांगल्या आळ्या बाजूला आहेत, पेपर आहे, पेपरवर ओलावा आहे, या शरीरातून सूत्रकृमी बाहेर पडते आणि नवीन आळींना इन्फेक्ट करते. नवीन आळीमध्ये सूत्रकृमी गेली की आळी तांबडी होते आणि मरते, त्याला कॅडेवर असं म्हणतात. त्याचा वापर खड्डा काढूनच आपल्याला करावा लागतो, नाळं मारून त्यामध्ये टाकायचं. पण एकच की खड्डा प्रत्येक स्क्वेअर मीटरला एक खड्डा काढायचा कारण एका स्क्वेअर मीटर पर्यंत हे सूत्रकृमी जाऊन हुमणी शोधते. या ठिकाणी रावेच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत भुईमुगातील हुमणीच्या नियंत्रणाचा प्रयोग आम्ही सूत्रकृमीच्या मार्फत पहिल्यांदा केला. हे माझे सगळे विद्यार्थी सूत्रकृमीचा वापर कसा करायचा हे दाखवतात या ठिकाणी. आता आपल्या लक्षात येईल की भुईमुगामध्ये बघा पायानं खड्डा काढलेला आहे पाडेगाव संशोधन केंद्राला पारा आणि ती कॅडेवर त्याच्यामध्ये टाकते. ओली ताखाली आली की कॅडेवर मधून सूत्रकृमी बाहेर पडतात आणि हुमणी कुठं आहे ते शोधतात.
कसं टाकायचं याचं पहिल्यांदा प्रात्यक्षिक आम्ही रावी विद्यार्थ्यांच्या मार्फत भुईमुगाची उमणीच्या नियंत्रणासाठी केलं. शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते समजूत केले, कारण बऱ्याच जणांना असं वाटलं की सूत्रकृमी पिकाला त्रास देणार नाही काय, पण ही जी सूत्रकृमी आहे ती एंटेमो पॅथोजेनिक आहे, फक्त कीटकावरच जगते, त्यामुळे भिण्याचं काही कारण नाही. ते शेतकरी बंधूंना समजावून सांगायचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. हुमणी आम्हाला काजूवर सुद्धा दिसून आली, हा एक फार मोठा पर्यावरणातील बराचसा भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. फार मोठ्या प्रमाणामध्ये आजरा चंदगड भागामध्ये त्या ठिकाणी बघितले तर फळावर सुद्धा ती उपजीविका करताना आपल्याला दिसून येते. फळ खाल्लं की त्याला काजू जो सुटतो तो काजू घर अत्यंत लहान होतो, बाजार परत कमी होते. हा उमणीचा एक नवीन पर्यावरणामुळे झालेल्या बदलामुळे या किडीचा प्रादुर्भाव काजूवर दिसून आलाय असं म्हणायला काही हरकत नाही. आतापर्यंत जे मी आपल्याला सांगितलं ते पुन्हा एकदा संक्षिप्त स्वरूपामध्ये त्या किडीचा बंदोबस्त कसा करायचा हे आपल्याला पुन्हा सांगतो. याच्यामध्ये ज्या ठिकाणी उमणीचा प्रादुर्भाव आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांनी खरीपामध्ये चिकली करून भात करायचं आणि त्यानंतर पूर्व हंगामी ऊसाची लागवड करायची. ऊसाला उमणी कमी लागते, उमणीचे भुंगे गोळा करून मारायचे. आपल्याला एक बातमी सांगायची की आपल्या कृषी महाविद्यालयानं दिलेल्या सल्ल्यानुसार विघ्नहर साखर कारखाना जो आहे जुन्नरमध्ये त्यांनी जवळजवळ 80 लाख रुपये वाटले शेतकऱ्यांना, 300 रुपये किलो प्रमाणे त्यांनी भुंगे गोळा केले आणि त्या भुंग्यांना मारलं. असं जर कारखान्यांनी जर स्वतः प्रयत्न केला तर निश्चितपणानं उमणीचा जो प्रादुर्भाव वाढत चाललाय त्याला आपल्याला निश्चितपणानं कुठल्याही प्रकारे बांध घालता येईल, प्रादुर्भाव आपल्याला निश्चितपणानं कमी करता येईल आणि कीटकनाशकावर होणारा जो अनाथाई खर्च आहे तो आपल्याला निश्चितपणानं कमी करता येईल. भुंगे गोळा करून मारणे, त्यानंतर ज्या ठिकाणी सातत्यानं प्रादुर्भाव आहे त्यांनी खतातून कीटकनाशक किंवा मेटेरियलिझम टाकल्याशिवाय जमिनीमध्ये ते टाकू नये. उमणीग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी हे मार्गदर्शन आहे. त्यानंतर खोडवं काढताना रोटोवेटरच्या माध्यमातून काढावं, आळीला जरा जरी धक्का लागला तरी आणि मध्ये नांगरट सकाळी 7 वाजता किंवा दुपारी 4 वाजता करावी. काळवे बगळे फार मोठ्या प्रमाणात उमणीचं नायनाट करतात. उमणीच्या आळ्या गोळा करून मारणे आणि दाणेदार खता कीटकनाशकाचा वापर करणे. त्यामध्ये मी आपल्याला सांगितले की 4-8 रिजन फर्टेरा डर्समॅन यापैकी कोणतंही 10 किलो खतात मिक्स करायचं आणि जमिनीमध्ये टाकायचं. अळवणीसाठी मी आपल्याला सांगितलं क्लोरोपायरीफॉस 1 लिटर, फ्लुबेंडायमाइट 250 मिली, क्लोथायोनिडिन 250 ग्रॅम आणि इमिडा फिप्रोनिलचं कॉम्बिनेशन 160 ग्रॅम. यापैकी कोणतंही एक 400 लिटर पाण्यात टाकायचं, पंपात टाकायचं, नोझल काढायचं आणि सरळ अळवणी करत यायचं. अळवणी कशी केली ती मी आपल्याला दाखवलं, पण अळवणी करत असताना जर पीक बोधावर असेल तर सरीतून अळवणी करायचं नाही, त्याचा बंदोबस्त होत नाही. त्यासाठी पाडेगाव संयोजन केलेल्या पहारीचा वापर करावा. भुईमुग आणि सोयाबीनसाठी काही या पहारीचा वापर करायचा नाही आहे. साधे काठीनं जरी आपल्याला बोधावर छिद्र पाडता आलं तर त्यामध्ये अळवणी करता येते. उद्देश असा आहे की बोधावर जर अळवणी केली ती घरगळत खाली येते, मुळापर्यंत पोचत नाही. खड्डा काढला की तिथं टाकलेलं कीटकनाशक मुळापर्यंत पोचतं, यासाठी नाळं मारून औषध टाकणं अत्यंत गरजेचं आहे. माझे सहकारी प्रात्यक्षिक करून दाखवायला लागलेले आहेत. उजव्या हाताला तुम्ही पहिला डाव्या हाताला पहिला असेल कीटकनाशक खड्ड्यात टाकले, नाळ्यामध्ये टाकलेलं आहे. 15 मिनिटात शोषून घेतलेले उमणीचं चांगल्या प्रकारे आपल्याला बंदोबस्त करता येतो. आता दुसरा जो मला विषय दिलेला आहे तो ऊसावर येणाऱ्या पांढऱ्या माशीचा. 2016 साली पहिल्यांदा गडिंग्लज तालुक्यामध्ये भडगाव म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी बघितलं की पाण्यावर या पांढऱ्या माशीचे किती पिले किती मोठ्या प्रमाणात आहेत. आम्हाला असं सांगण्यात आलं की खोडव्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा दिसत आहे. ही पांढऱ्या माशीची पिलं रस शोषून घेत असताना आपल्या शरीराद्वारे चिकटद्रव बाहेर टाकतात. तो चिकटद्रव पानावर पसरला आणि सकाळच्या आर्द्रतेशी संबंध आला की पानावर काळ्या रंगाची बुरशी तयार होते आणि त्याच्यामुळं पानामध्ये तयार होणाऱ्या अन्न प्रक्रियेवर मात्र फार मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि लांबून जरी अशी काळी पानं दिसली की त्यावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला हे आपल्याला ओळखता यावं, त्यासाठी केलेला हा एक प्रयत्न. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणामध्ये माशीचा प्रादुर्भाव झालेला आहे, खोडव्याचा आहे. शेतकरी ऊस कापून काढून जनावरांना खायला घ्यायला लागलेले आहेत. तर त्यावेळी जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की याच्यावर जर आपण जैविक बंदोबस्त केला तर आपल्याला पांढऱ्या माशीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो. या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी त्यावेळचे सहयोगी अजित सटा डॉक्टर गजाननराव खोत यांनी आम्हाला सांगितले की RKVY प्रोजेक्टच्या अंडर संपूर्ण गावामध्ये तुम्ही मेटेरियलिझम फ्री ऑफ चार्ज वापरून संपूर्ण गावामध्ये प्रात्यक्षिक घेऊन त्या ठिकाणी बंदोबस्त करायचा आम्ही प्रयत्न केला. 15 लिटरच्या पंपामध्ये साधारण पाण्यामध्ये साधारणपणे 75 ते 100 ग्रॅम किती सर्वसाधारणपणे या पांढऱ्या माशीची संख्या आहे त्याच्यावर त्यामध्ये 1/2 कप दूध टाकून चांगलं ढवळायचं आणि त्याची फवारणी करायची.
या ठिकाणी आपल्या लक्षात येईल पांढरी माशी कशी आहे. पांढऱ्या माशीचं जीवनचक्र या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुरशी मारल्यानंतर मेटेरिझम मारल्यानंतर सगळे जे पांढरी माशी आहे ती काळ्या रंगाची कशी झाली ती या ठिकाणी आपल्याला दिसते. जवळजवळ 100% आम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट चांगले मिळाले त्या गावामध्ये. याचा अर्थ असा सामुदायिकरित्या जर किडीचं नियंत्रण करायचा प्रयत्न केला तर यश चांगलं येतं हे या प्रयोगावरून आमच्या लक्षामध्ये आलं. यात बऱ्याचशा ठिकाणी मात्र आम्ही परोपजीवी कीटक सुद्धा त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. ही लेडीबर्ड बीटलची अळी जी आहे ही सर्वसाधारणपणे खाते. त्यावेळी कीटकनाशक मारण्यापूर्वी नैसर्गिक मित्र काय त्या ठिकाणी आहेत का हे बघितल्यानंतरच मग कीटकनाशकाचा किंवा मेटेरायझमचा वापर करावा. मेटेरायझम ची रिझल्ट अतिशय चांगले आहेत. त्या ठिकाणी कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी संबंधित शेतकऱ्यांना एकत्र घेऊन जनजागृती करायचा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न केला. आता ऊसामध्ये जर औषध मारायचं झालं तर कसं मारायचं ते या ठिकाणी आम्ही एक नवीन तंत्रज्ञान शेतकरी मधून समजावून सांगितलेलं आहे. काठी घ्यायची, काठीला नोझल बांधायचा, नोझलचं तोंड पाठीमागं करायचं आणि या ठिकाणी काठीला बांधून पताका ठेवतो तशी खांद्यावर ठेवायची आणि औषध मारायचं. मोठ्या पाळावर सुद्धा ते पसरलं जातं. फवारणी करत असताना ही काळजी घेणं महत्वाचं आहे. डोक्याला टोपी, डोळ्याला गॉगल, तोंडाला मास्क आणि फुल शर्ट पाहिजे. असं केलं तर हे औषध मारत असताना अंगावर पडत नाही, पाठीमागं पडतं तर ज्या भागामध्ये प्रादुर्भाव झालेला त्या शेतकऱ्यांनी असाही. कारण बऱ्याचशाच वेळेला काय असं की ऊसावर औषध मारायचं कसं, त्यासाठी असा एक आपण प्रयत्न करून निश्चितपणानं पाहायला काही हरकत नाही. संयोजकांनी मला दिलेल्या वेळामध्ये हुमणी आणखीन पांढरी माशी च्या संशोधनाबद्दल जे निष्कर्ष निघालेले आहेत ते मी आपल्याला सांगितले. यानंतर रोगशास्त्राचा भाग झाल्यानंतर हुमणी आणि पांढरी माशी याबाबत आपले जे काही प्रश्न असतील ते निश्चितपणाने विचारायला काही हरकत नाही. संयोजकांनी या ठिकाणी आपल्याशी झालेलं संशोधन सादर करण्याला जी परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जाता जाताना मी एक सांगेन, गोडी गुलाबी थोडासा रुसवा, गोडी गुलाबी थोडासा रुसवा, खूप सारे प्रेम थोडासा रागवा, नको अंतर कधी नको दुरावा, पावसालाही लाजवेल असा असावा आपल्या प्रेमातील बोलावा. धन्यवाद. आणि यानंतर दुसरे जे व्याख्याते आहेत सूरज नलवडे हे ऊसावरील रोगांच्या नियंत्रणाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार, शुभ सकाळ. आजचा माझा विषय जर पाहिला तर बदलत्या हवामानात परिस्थितीत शाश्वत ऊस उत्पादनासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन. आता हे आपण जर पाहिलं तर 20वं शतक चालू आहे. मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आपण पाहत आहात. या प्रगतीमध्ये आपण जर पाहिलं तर मनुष्य मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या किंवा पर्यावरणामध्ये हानी किंवा हस्तक्षेप करून हानी पोहोचवत आहे. आणि त्यातील महत्वाचा जर जे पर्यावरणाच्या राशांमध्ये जर कारणीभूत होत असेल तर ऱ्हास होतो त्यामध्ये महत्वाचा जो विषय आहे तो बदलतं हवामान. आता बदलतं हवामान आपण जर तर जे औद्योगिकरण चालू झाले 20व्या शतकामध्ये त्यामध्ये वेगवेगळ्या खनिज रूपातील जे ऊर्जा साधने आहेत त्यामध्ये पेट्रोल, डिझेल असेल, कोळसा असेल इत्यादी विविध वापरामुळे जे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन, ओझोन, अजून बाकी जे हरितगृह वायू जे आहेत त्याचं प्रमाण सुरक्षा मानकापेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते. असे हे जे विषारी हरितगृह वायू आहेत ते वायू जे सूर्यकिरण परावृत्त होत असते ते ऍब्सॉर्ब करत होते त्याचं ह्या वातावरणात राहिल्यामुळे हवामान तापमान तुम्हाला वाढलेलं दिसतं. त्यालाच आपण ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा हरित प्रमाण म्हणतो. आणि ह्या हरितग्रह परिणामामुळे आपल्या ज्या वैश्विक तापमानात वाढ होते त्याचबरोबर पर्जन्यमान जे दिसतंय त्याच्यामध्ये जे तफावत होते आणि जे पर्जन्यासाठी आवश्यक जे वारे वाहण्याची पद्धत आहे त्यामध्ये लक्षणीय बदल झालेला दिसतोय तोच म्हणजे हवामान बदल आहे. आता मगाशी बोललो मी की हवामान बदलासाठी काही घटक आहेत जे मानवी घटक जे आहेत त्यामुळं हा हवामान बदल आपल्याला दिसून येतोय. सर्वात महत्वाचं मी मगाशी म्हणले 20व्या शतकाचे औद्योगिक क्षेत्रातील प्रकार आहे. वाहन निर्मितीमधून असेल किंवा तुमचे काही गोष्टी कारखान्यातून न्यू प्रोडक्शन करण्यासाठी काही गोष्टी वापरत असेल तेथे प्रदूषणामुळे हे एक महत्वाचा घटक आहे. जंगल तोड होऊ शकते. कार्बन डायऑक्साईडचे जे प्रमाण आहे कशामुळे कार्बन डायऑक्साईड वाढतं
तर लोकसंख्येचा विस्फोट जो होत आहे तर त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचा तुम्हाला परिणाम होतो, शहरीकरण आहे आणि त्याचबरोबर जे ओझोनचा लेअर आहे जो अतिनील किरण सूर्यापासून जे येतात ते त्याचं जे महत्वाचं प्रोटेक्शन करण्यासाठी जे कार्य करतं ते ओझोन वायर आहे. आता मी हे प्रोटेक्ट एक पिक्टोरियल ग्राफ आपण बघू शकता की जे बदलत्या हवामानामुळे जो पहिला महत्वाचा परिणाम जो होतो तो उष्णता वाढ, पृथ्वीची उष्णता वाढ होते. म्हणजे जेवढे सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते त्यातली 50% ऊर्जा ही या पृथ्वीवर शोषली जाते. काही त्यातली परावर्तित होते ती परावर्तित झालेली ऊर्जा हे काही जो वायू आहेत त्यामध्ये मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड महत्वाचे हरित वायू जे आहेत ते अतिनील किरणे हे शोषून घेतात आणि त्यामुळे आपलं वातावरण उद्धार राहण्याचा प्रयत्न इथं होतो. पण मानवी हस्तकामध्ये जे इंधन जाळतो नैसर्गिक आहे, जंगलतोड होते किंवा अजून काही ज्या गोष्टी आहेत त्या मानवी कृतीमुळे ह्या उच्चार्जनात म्हणजे जे आवश्यक सुरक्षा मानापेक्षा जे हरित वायू आहेत ते जास्त प्रमाणात वाढल्यामुळं आपल्याला ह्या वातावरणामध्ये तापमानामध्ये हवामानामध्ये आपल्याला उष्णता वाढ झालेली होऊ शकते. मग आता हा हवामानामध्ये ह्या पृथ्वीवर जी उष्णता वाढ होती मग ह्याचे परिणाम काय होतात तर महत्वाचा परिणाम हा हवामानावर होतो. त्यात पहिला मी आपल्याला सांगू शकतो की ऋतुचक्रामध्ये बदल. मगाशी आपण सर्वांनी सगळ्यात सांगितलं की हवामान की सर्व ऋतूमध्ये बदल होत आहे. काही वेळा पावसाचं प्रमाण हे काही वेळा वाढत जातं पूर्व हंगामी किंवा पोस्ट हंगामी, म्हणजे पूर्व मान्सून किंवा जास्त पोस्ट मान्सून, म्हणजे हंगाम मान्सून नंतरचा पाऊस हा जास्त प्रमाणात आपल्याला दिसू शकतो. त्यानंतर जे हिमखंड आहेत हिमशिखर आहेत वितळण्याचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर समुद्राच्या पातळीमध्ये आणि जास्त वाढ होत आपल्याला दिसून येते आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी दुष्काळ होतोय, काही ठिकाणी वणवा पडतोय, त्याप्रमाणे त्यात वाढ होते. ही एक हानी आपल्याला दिसून ह्याचा परिणाम येऊ शकतो. जैवविविधतेवर महत्वाचे विविध बायोडायव्हर्सिटी आहे त्यामध्ये चेंजेस आपल्याला दिसू शकतो. आणि महत्वाचा एक दुसरा आहे तो रोगाचा फैलाव जो होत आहे, म्हणजे जैविक घटकामुळे रोगाचा फैलाव जास्त प्रमाणात आपल्याला दिसू शकतो. आता हे WWF एक संस्था आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे की जी ह्युमन इम्पॅक्ट जो आहे एन्व्हायरमेंट मधला कमी करण्यासाठी काम करते. त्यांनी असं सांगितलेलं आहे जर क्लायमेट रिस्क कधी होते की जर 1.5 degree Celsius नाही किंवा 2 degree Celsius ग्लोबल वॉर्मिंग जर आपलं वाढलं तर काय होऊ शकतं, तर एक ते त्या एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये एक्स्ट्रीम वेदर कंडिशन मध्ये फ्लडची रिस्क जी आहे ती 100% इन्क्रीज होऊ शकतं 1.5 degree Celsius न वाढलं. त्याचबरोबर जर 2 degree Celsius वाढलं तर 170% इन्क्रीज फ्लडची तुम्हाला रिस्क देऊ शकतं. त्याचप्रमाणे वॉटर अवेलेबिलिटी बघू शकतो. अर्बन रेसिडेन्स मध्ये जे 350 million अर्बन रेसिडेन्स आहे 21व्या शतकापर्यंत हे इफेक्ट झालेले शकतात. त्याचबरोबर 2 degree Celsius असेल तर 410 million अर्बन रेसिडेन्स हा ड्रॉट कंडिशन मध्ये जाऊ शकतो. पीपलच्या बाबतीत जर विचार केला आपण तर 9% वर्ल्ड पॉप्युलेशन ह्या लास्ट 20 years मध्ये तुम्हाला एक्स्ट्रीम 1.5 degree Celsius वाढलं तर तुम्हाला इफेक्ट होऊ शकतो. त्याचबरोबर जर 2 degree Celsius वाढलं तर 28% तुम्हाला दिसू शकतं. आता जे आर्कटिक CI जे दिसतात आपल्याला की ते जे स्लायडिंग होतं की समरमध्ये त्याचं पाणी होत असतं तर ते 100 वर्षातून एखादे 2 वेळा होऊ शकतं. पण ह्या 2 degree Celsius ग्लोबल वॉर्मिंग जर झालं तर 10 वर्षामध्ये आयसलायसिस तुम्हाला नष्ट झालेलं दिसू शकतं. त्याचबरोबर सी लेवल्स आहेत की 48 centimeters 21व्या शतकामध्ये जर 1.5 degree Celsius वाढलं तर ते 28 centimeters वाढू शकतं. तेच जर 39 million तुम्हाला पीपल अफेक्ट झाले शकतात 21व्या शतकामध्ये तेच सी लेवल किती होऊ शकते 56 centimeters होऊ शकतं. त्याचबरोबर वेगवेगळे असे पॅरामीटर आहेत की त्यामध्ये इकॉनॉमिक कॉस्ट आहेत जास्त कमी होऊ शकते, ओशनमध्ये तुम्हाला सी लेवल्स वाढलेले दिसू शकतात. हा आहे एक्स्ट्रीम कंडिशनचा ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आपल्याला दिसतो. जर टेम्परेचर 1.5 degree Celsius पासून 2 degree Celsius वाढलं तर काय इफेक्ट होऊ शकतो. आता जर ऍग्रिकल्चर रिलेटेड आपण बघितलं, फूड रिलेटेड बघितलं की हे क्लायमेट चेंजेस जे आहे तर चेंजेस जर होतात ते टेम्परेचरमध्ये झाल्यामुळं आपल्याला रेनफॉल सी लेवल हे वेगळे प्रकार होतात. त्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रॉप फेसेस जे आहेत म्हणजे क्रॉपामध्ये ज्या वेगवेगळे पिकं आहेत त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे इफेक्ट दिसू शकतात. फूड सिक्युरिटीमध्ये इफेक्ट देऊ शकतात आणि काही जे पॅथोजन आहे जैविक जे जीवाणू असेल बुरशी असेल त्यामध्ये सर्वालन्स किंवा काही ठिकाणी त्यामध्ये जास्त कमी प्रमाणात त्याचा इफेक्ट होऊ शकतो. आता हे जे हवामान बदल होते आता प्रभाव कमी केला पाहिजे
तर जर आपण वेळीच दखल घेतली तर त्यामध्ये वेळीच खबरदारी घेतली तर आपण आगामी काळातली जी जीवसृष्टी आहे ती आपण वाचवू शकतो. आणि जर जर आपल्याला निसर्गाबरोबर जर जर निसर्गाबरोबर जर आपण दोस्ती केली आपण त्याच्याबरोबर हे केलं तर आपल्याला निश्चित ह्याचा प्रभाव कमी करता येईल. आता हे जर करताना जर चढवथा ज्या असतात हवामानातले त्याचं नियोजन करून आपल्याला काही गोष्टी उपाययोजना केल्या त्यातल्या माझ्या माहितीत थोड्या माझ्या ह्याच्याप्रमाणे मला जेवढं लक्षात आलं त्याप्रमाणे महत्वाचे जे आहे ती पहिली उपाययोजना आहे ती की जे हरितगृह वायू जे आहेत त्याचं उत्सर्जन कमी केलं पाहिजे. दुसरा आहे तर हवामान बदलास प्रतिकार वाहना पिकांची वाहन प्रजाती निवड करणे हे एक महत्वाचं त्यामध्ये आहे. त्यामध्ये काही ज्या डॉट टॉलरन्स असेल काही फ्लड प्रून मध्ये असे वाहन आहेत की ते त्यासाठी इफेक्टिव्ह आहेत त्याच जर तुम्ही जतन केलं निवड केली आणि ते लावलं तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होऊ शकतो. पिकाची दिनदर्शिका कॅलेंडर आहे जे क्रॉपचं ते बदललं पाहिजे की आपण ज्या ठोकटाळे आपण वापरतो असो दरवेळी की काही हंगामामध्ये लागण कधी केले पेरणी कधी केली त्याची ती दिनदर्शिका ठरलेल्या आहेत. 15 जुलै असेल 15 जुलैला आपण लागण केली पाहिजे किंवा पेरणी सुद्धा त्यावेळी केली असेल. जसा पाऊसमान जसं तापमान जसं आर्द्रता आहे त्याप्रमाणे जर आपण दिनदर्शिकेमध्ये बदल केला तर तसा एक आपल्याला फायदा होऊ शकतो. परत जे आहे की जे वातावरणामध्ये तापमान वाढते त्यामध्ये मल्चिंग जे टेम्परेचर आहे जे तापमान वाढते ते कमी करण्यासाठी जर आपण पाचट व्यवस्थापन सेंद्रिय पदार्थ ऍड केलं जीवाणू संवर्धन केलं हिरवळीचे पके वापरलं तर सेंद्रिय पदार्थ ऍड होतो आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण त्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं. नंतर एकात्मिक कीड व्यवस्थापन जर केलं जे कीड आणि रोगाचा आउटब्रेक होत आहे जास्त प्रमाणात रोग आणि कीडी या बदलत्या हवामानामुळे दिसून येतात त्याचं नियंत्रण केलं व्यवस्थित प्रकारे तर आपल्याला ह्यामध्ये करता येतात. जमीन पाण्याचं व्यवस्थापन चांगलं करा. पीक हंगाम समायोजित करणे पीक हंगाम म्हणजे जर एखाद्या वेळी जास्त पावसामुळे पेरणी होत नाही तर त्याचं समायोजन कसं करता येईल तर त्याचा एक विचार करून ह्यामध्ये हे करता येईल. तसंच पीक प्रणाली सुधारण्यासाठी आपण जर केलं मिश्र पिकं आंतरपिकं आच्छादन पिकं जर वापरली तर त्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा निश्चित होऊ शकतो. किंवा ऊर्जाक्षम पद्धतीचा विविध विशिष्ट ऊर्जा त्यामध्ये सौर ऊर्जा एक महत्वाचा आहे सौर ऊर्जेचा वापर केला तर इत्यादी असे विविध उपाययोजना आपण त्यामध्ये घेऊ शकतो. आजचा माझा जो विषय दिलेला आहे तो त्यामधला एक जो आहे की एकात्मिक रोग व्यवस्थापन. आता एकात्मिक रोग व्यवस्थापनचा माझं प्रेझेंटेशन चालू करण्याआधी मला एक हा वेदर डाटा दाखवू इच्छितो की हा संशोधन केंद्राचा आहे मागच्या वर्षीचा 2020-21 जर आपण ह्यामध्ये पाहिलं तर पाहू शकता की संशोधन केंद्रात सरासरी जे ऍव्हरेज रेनफॉल आहे ते ऍव्हरेज रेनफॉल सरासरी 550 ते 500 mm आहे. पण जर हा मागच्या वर्षीचा जर विचार केला तर 2020 आणि 2021 तर आतापर्यंत सरासरी 806 mm तुम्हाला रेनफॉल झालेला आहे. पण हा ज्याचे व्हेरिएशन जर पाहिलं तुम्ही तर हे पाहू शकता की पूर्व मान्सून म्हणजे मार्च एप्रिल मे आणि जून. आता जो पाडेगावचा विभाग जर पाहिला तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 3 महिन्यात जास्त प्रमाणात मान्सूनचा पाऊस पडतो. पण ह्यामध्ये पाहू शकता आपण मार्च एप्रिल मे जून या 4 महिन्यामध्ये पूर्व मान्सून हा जास्त प्रमाणात पोहोचणार. त्याचबरोबर जे ऑक्टोबर मध्ये सुद्धा जास्त पाऊस असतो आणि त्याचबरोबर रेनी डे झाला हा कमी दिवसात जास्त पाऊस दिसल्याला दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर त्याची जर आर्द्रता जर पाहिली पाडेगाव संशोधन केंद्रामध्ये जे आपल्या मेट्रोलॉजी डिपार्टमेंट जे हे आहेत की मॉर्निंग आणि इव्हिनिंग ह्युमिडिटी की ही 80% वर आहे आणि जर मॅक्झिमम मिनिमम टेम्परेचर पाहिलं ते 17 डिग्री सेल्सिअस पासून 31 ह्यामधून काय दिसतं की हे वातावरण बुरशीच्या किंवा जीवाणूजन्य रोगासाठी किडीच्या वाढीसाठी हे फेवरेबल आहे. आणि लास्ट 2 वर्षापासून असंच वातावरण राहिल्यामुळे आपल्या ह्या पाडेगाव संशोधन केंद्रामध्ये आपल्याला ऊस पिकावर जास्त प्रमाणात फॉलियर डिसीज म्हणजे पिकावरील पानावर येणारा रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसू शकतो. त्याचबरोबर पांढरी माशीचा सुद्धा अटॅक म्हणजे मी किडीच्या बाबतीत एक बोलतो तर हे कशामुळे झालेलं आहे की पूर्व मान्सून आणि पोस्ट मान्सून हंगामामध्ये जो पाऊस पडला त्या पावसामध्ये पाऊस पडल्यामुळं वातावरण तयार झालं. त्याचबरोबर ह्युमिडिटी जी आहे ती त्याबरोबर 80% वर जास्त प्रमाणात आहे मिळाल्यामुळं ह्यामध्ये रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात ह्या वर्षी किंवा ह्या 3 वर्षापासून जास्त प्रमाणात दिसून येऊ शकतो. आता माझ्या ह्या सुरुवातीला माझं म्हणणं हे आहे की किडी आणि रोगाबाबतीत थोडं शेतकऱ्यांना कन्फ्युजन आहे की रोग म्हणजे काय किडीमध्ये काय. हे माझ्या मला असं वाटतं की जैविक किंवा अजैविक घटकामुळे वनस्पती म्हणजे जे कायिक बदल होतात
तेच म्हणजे रोग. आता हे काही जे बदल होतात पेशीमध्ये वेगवेगळे बदल दिसतात दोन घटकामुळे होतात. पहिली घटक आहे तो जैविक घटक. आता जैविक घटक कुठले आहेत तर बुरशी जीवाणू विषाणू फायटोप्लाझ्मा हे जैविक गटामध्ये मोडतात. अजैविक गटामध्ये महत्वाचे जर तुम्ही पाहिलं सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता काही वेळा जास्त प्रमाणात थंडी पडते पाऊस पडतो गारपीट होते दुष्काळ पडतो हे जे आहेत हे अजैविक घटक आहेत. ह्या जैविक घटमुळे आपल्याला वनस्पतीमध्ये जर काही बदल होत असेल तर ते बदल म्हणजेच रोग आहे. आपण ऊसाच्या बाबतीत जर विचार केला तर ऊसाच्या बाबतीत आपल्यावर आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 30 महत्वाचे रोग आपल्याला आढळून येतात. त्यातले महत्वाचे रोग जे आहेत ते आपण प्रामुख्याने इथं पाहणार आहे. आता हे ऊसामधील जे रोग येतात हे वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या घटकातच प्रसारित होतात. पहिलं माध्यम जर पाहिलं तर ऊसाच्या बाबतीत बेण्याद्वारे प्रसरणारे रोग आहेत, हवेद्वारे प्रसरणारे रोग आहेत, जमिनीत प्रसरणारे रोग आहेत, किडीद्वारे प्रसरणारे रोग आहेत. हा एक वर्गीकरण आपण करू शकतो की ह्या माध्यमातून ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्याचप्रमाणे मगाशी मी सांगितलं की जैविक घटकाद्वारे प्रसरित जे रोग आहेत त्यामध्ये बुरशीद्वारे होणारे रोग आहेत, त्यामध्ये साबुकानी तांबेरा पानावरील टिपके पोका बुईंग हे जे रोग आहेत हे बुरशीजन्य रोग आहेत. काही जीवाणूजन्य रोग जे आहेत आणि अजून विषाणूजन्य रोगामध्ये गवताळवाढ पिवळ्यापणाचा रोग मोझॅक इत्यादी हे जैविक घटकाद्वारे प्रसरित होणारे रोग होतात. आता आपण रोगाच्या बाबतीत माहिती घेताना सर्वात महत्वाचा आहे तो साबुकानी. हा महत्वाचा बुरशीजन्य रोग आहे. इस्टोलॅगस कॅटिनेमिनी म्हणून एक नावाची बुरशी बुरशीच्या प्रादुर्भावामुळे हा रोग आपल्याला पिकाच्या कोणत्याही अवस्थेत दिसून येतो. कोणत्या अवस्थेत म्हणजे एकदा लागण झाल्यापासून अगदी तोडणीपर्यंत. का तर हा बेण्याद्वारे प्रसारित होतो. म्हणजे माध्यम कुठलं याचं तर बेण. जर बेण हे जर इन्फेक्टेड असेल तर तुम्हाला ह्या रोगाचा प्रादुर्भाव अगदी लागणीपासून तोडणीपर्यंत होऊ शकतो. आता ह्या रोगाचा प्रादुर्भाव हा मुख्यतः लागणीपेक्षा खोडा पिकात जास्त होतो. ह्यामध्ये काय होतं की ह्या बुरशीची जे बुरशी असते काही वेळा डॉर्मंट स्टेज मध्ये राहते लागणीच्या पिकामध्ये, पण त्याचा उद्रेक हा खोडा पिकामध्ये म्हणजे त्याची संख्या जर जास्त जीवाणूंची विषाणू बुरशीची जास्त वाढल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आता काय दिसतं लक्षणामध्ये तर ह्यामध्ये ऊसाचा जो पोंगा असतो त्यामधून चंद्री आवरण सरका 2 ते 2.5 मीटर लांबीचा एक चापकासारखा लांब पट्टा आपल्याला तुम्हाला दिसून शकतो. ह्यामध्ये या चापकामध्ये आवरण असतं त्याला चंदेरी आवरण असतं. त्याचा अंदर आवरण फुटल्यानंतर तुम्हाला काळ्या रंगाची बुरशी तुम्हाला काळ्या रंगाचे तुम्ही इथं बघू शकता. काळ्या रंगाचे बीजाणू जास्त प्रमाणात दिसतात आणि ह्याच बीजाणू म्हणजे ह्या साबुकानी रोगाचे जे त्यापासून त्याचा प्रसार होतो तेच ते बुरशीचे बीजाणू आहेत आणि ह्याच्यामुळेच ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दुष्दैव प्रसार होतो. आता ह्यामध्ये काय होतं की हा जर रोग आला तर जो रोग आल्यानंतर ऊसाच्या जाडीवर परिणाम होतो. ऊसाची उंची वाढत नाही. त्याचप्रमाणे हा रोग जास्त प्रमाणात वाढला तर ऊस हा वरून पोकळ होत होतो आणि वरून पोकळ झाल्यामुळे आपल्याला वजनात तुम्हाला घट येते. त्याचबरोबर जर रस जो निघतो हा सुद्धा निष्कृत दर्जाचा असता आणि साखरेचं प्रमाण आपल्याला कमी झालेला आपल्याला दिसून शकतो. आता या रोगाचं नियंत्रण व्यवस्थापन करताना महत्वाचं जे आहे की मगाशी मी सांगितलं की हा बेणेद्वारे प्रसारित होणारा रोग आहे. बेणेद्वारे प्रसारित होताना तर बेणेची काळजी घेतली पाहिजे. निरोगी बेणे मिळण्यातील हा बेणे हे वापरलं पाहिजे. जर एखादं बेणं इन्फेक्टेड असेल त्याला लागण असेल असंच बेणं जर वापरलं तर तुम्हाला हा रोगाचा प्रादुर्भाव पुढच्या लागणीवर जास्त प्रमाणात दिसू शकतो. म्हणून निरोगी बेणे मिळण्यातील बेणे वापर करावा. बेणे मिळास बेणे प्रक्रिया करणं हे महत्वाचं आहे. रासायनिक बेण प्रक्रियामध्ये 22 टीन म्हणून होतं कार्बनडेझिन कंटेंट 1 ग्रॅम प्रति लिटर जर वापरलं 10 मिनिटाची प्रक्रिया करून हे बेणं जर लागवड केली त्याप्रमाणे तरच ह्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. काही वेळा आपण हे खाणताना काही असे कानी रोगाचे तुम्हाला बेणं दिसलं तर शक्यतो ते काढून टाका आणि जे कोयता वापरतो आपण त्याला एक निर्जंतुक करण्याचं एक महत्वाचं हे करू शकतो तुम्ही त्यामध्ये. नंतर काही ठिकाणी जर जे असे चंद्री आवरण असलेले जे कानाचे पट्टे असतात ते तुम्ही विनीचे घटक कापड किंवा पॉलिथिन पिशवीमध्ये घेऊन त्याचा नायनाट करावा. त्याचबरोबर कानीग्रस्त बेटातील तुम्हाला जे ऊस मिळतील ते ऊस तुम्ही ते बेट पूर्ण त्याचा नायनाट करावा. त्यामधील कुठलंही बेणं आपल्याला वापरता यायचं नाही, वापरू नये. आणि जर
खोडवा पीक घेणारा असेल 3% जास्त कानी रोगाचा प्रादुर्भाव असेल तर अशा पिकाचा खोडवा ठेवू नये, काढून टाका. दुसरं जे आहे तो गवताळवाड. हा गवताळवाड बाबतीत आपण पाहू शकता की ह्याच्यामध्ये नावामध्येच बघू शकता आपण की ही गवताळवाड म्हणजे काय होतं तर उसाच्या पिकामध्ये फायटोप्लाझ्मा हा एक विषाणू, ह्या विषाणूपासून ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. हा प्रादुर्भाव हा मुख्यतः खोडव्या पिकात जास्त प्रमाणात होतो. आता यामध्ये काय होतं की नावामध्येच आहे गवताळवाड होते, गवतासारखं ठोंब होतं. जे फुटवे येतात ते फुटव्याच्या त्याच्याही फुटव्यामध्ये कांडी तयार होत नाही आणि ते फुटवे गवतासारखे ठोंबासारखे करंगळीसारख्या आकाराचे तुम्हाला हे तुम्हाला ऊस किंवा फुटवे झालेले दिसून येऊ शकतात. आता ह्यामध्ये काय होतं की जे पानं बाहेर पडतात तर हे पानं फिकट पिवसर पांढर रंगाची असतात, यामध्ये असंख्य फुटवे होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर पानाचे आकार हा लहान होतात आणि अरुंद हुंटोकाकडे निमृत होतात आणि हे तुम्हाला ठोंब्यासारखं स्वरूप गवताळ ठोंब्यासारखं स्वरूप तुम्हाला दिसून येऊ शकतं. आता ह्यामध्ये एक थोडं शेतकऱ्यांना कन्फ्युजिंग आहे की केवडा आणि गवताळवाड ह्या बाबतीत थोडं कन्फ्युजन होतं शेतकऱ्यांचं. त्या बाबतीत मी एक फरक देण्याचा एक प्रयत्न इथे केलेला आहे की गवताळवाड जर पाहिली तर ह्याला गवताच्या झुडपासारखं किंवा ठोंब्यासारखं स्वरूप येतं आणि ह्यामधल्या जर शिरा जर पाहिल्या म्हणजे उसाच्या शिरा ह्या पूर्णतः पांढऱ्या पडलेल्या असतात. त्याचबरोबर केवडा रोगाचा जर तुम्ही केला विचार केला तर हे पूर्णतः पॅचेसमध्ये दिसून येतात पहिल्यांदा आणि त्यामध्ये बघू शकता तुम्ही की ह्यामध्ये जे मध्य शिरा आहेत ह्या मध्य शिरा ह्या हिरव्याच असतात, त्या पांढऱ्या पडत नाही. तेच जर गवताळवाडामध्ये बघितलं तर पूर्ण पान हे मुख्य शिरेसह पांढर पडेला आपण देऊ शकतो. तर हे त्यामध्ये डिफरन्स आहे, फरक आहे, शेतकऱ्यांनी समजून घ्यावं. केवडा हा वेगळा आणि हा गवताळवाड वेगळा. गवताळवाड हा विषाणूजन्य रोग आहे, केवडा हा सूक्ष्म धान्यद्रव्याची कमतरता झाल्यानंतर आपल्याला दिसून येऊ शकतो. याचं नियंत्रण करताना महत्वाचं आहे म्हणतोय की जे रोग बेण्याद्वारे प्रसारित होतात त्या बेण्यामध्ये सर्वात महत्वाचं की निरोगी बेणं हे निरोगी बेण्यामध्ये वापरावं. त्याचप्रमाणे जर अशी बेटं दिसत असेल खोडव्यामध्ये लागणीमध्ये तर हे पूर्णतः खोदून काढून टाकावे, त्याचा नायनाट करावा. त्याचबरोबर उष्ण बाष्प प्रक्रिया, आता ज्या ज्या संशोधन केंद्र असेल कारखाने असतील त्या कारखान्यांनी त्यांचे जे ब्रीडर प्लॉट असतील न्यूक्लियस प्लॉट असतील ह्या न्यूक्लियस प्लॉटमध्ये उष्ण बाष्प म्हणजेच 54 डिग्री सेल्सिअस 4 तास असं ठेवलेलं बेण्या यंत्र संयंत्र मिळतं. त्या संयंत्रामध्ये हे उष्ण बाष्प प्रक्रिया देऊन तुम्हाला जे बेणे तयार करायचे आहेत बेणे मिळतलं बेणं हे ह्या संयंत्राद्वारे प्रक्रिया करून वापरू शकतात. शक्यतो रोगास कमी म्हणजे प्रतिकारक्षम जाती वापरल्या पाहिजेत. तर त्यामध्ये आपण 265/86-0-32 आहे ह्या दोन जाती, त्याचबरोबर आपण 90-57 दिलेले आहे की ती जात ही गवताळवाडीस प्रतिकारक्षम आहे. त्यानंतर आता महत्वाचा रोग आहे की उसावर आत्ता मी मागाशी दाखवलं पाडेगावचं संशोधन केंद्राचं मेट्रोलॉजी दाखवत असा जर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात सुद्धा असं जर पाहिलं तर हाच ट्रेंड आहे आणि ह्या ट्रेंडमुळे आपल्याला उसामध्ये ह्या 3 वर्षापासून पानावरील विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. का तर महत्वाचं आहे की हवामान बदलामुळे प्री मान्सून पोस्ट मान्सून मध्ये जो पाऊस पडतोय त्या पावसामुळे पाण्याचा निचरा हा न झाल्यामुळं पाणी साचून राहतं. पाणी साचून राहिल्यामुळं त्यामध्ये मायक्रो क्लायमेट जर्मिट होतं. मायक्रो क्लायमेट उसामध्ये जास्त प्रमाणात झाल्यामुळं आपल्याला ह्या पानावरील विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यातला पहिला महत्वाचा आहे हा तपकिरी टिपका. काय तर त्याला आपण तपकिरी टिपका हा सर्कस फोरोलॉजी पॉनस नावाची बुरशी आहे. बुरशीमुळे तुम्हाला हा रोग जिथं पाण्याचा निचरा होत नाही त्यामध्ये जास्त प्रमाणात दिसू शकतो. यामध्ये काय होतं की पानाची दोन्ही बाजूवर तुम्हाला अंडाकृती लालसर ते तपकिरी टिपके सुरुवातीला दिसतात. जर आपण उन्हाकडे ते पान पाहिलं तर त्याच्या भोवती पिवळसर वलय झालेलं असं दिसू शकतं आणि हेच त्याचा प्रादुर्भाव वाढला तर आपल्याला हे टिपके एकमेकात मिसळून आपल्याला त्या टिपक्यातली पेशी मिळायला दिसतात आणि पेशी मिळल्यामुळं की प्रकाश संश्लेषण होत नसल्यामुळं अन्न तयार करण्याची प्रक्रिया संपते आणि ह्याचाच परिणाम आपल्याला ह्या उसाच्या कांड्याच्या लांबीवर जाडीवर किंवा उत्पन्नात कमी होतो आणि त्यापासून आपल्याला निश्चित
तापमानात घट दिसू शकतो. ह्यामध्ये एक मी पेट्रोल फोटो दाखवले पाहिजे, ह्या बाजूचा अलीकडे खालच्या बाजूचा एक ऊस दाखवतोय आणि पलीकडे दिसतो, पलीकडचा ऊस हा पूर्ण तांबूस झालेला दिसतोय, अलीकडचा ऊस तांबूस नाही. तर ह्यामध्ये एक पहिलं आहे की रोग नियंत्रणामध्ये ह्या पानावरील रोग, पानावरील जे वेगवेगळे प्रकारचे रोग येतात त्यामध्ये प्रतिकारक्षम जातीची लागवड. यामध्ये अलीकडची जात जी आहे ती 86-32 आहे, पलीकडे 265 आहे. म्हणजे 265 ह्या दोन वर्षामध्ये ह्या तपकिरी टिपक्यासाठी जास्त प्रमाणात बळी पडलेले आहे. जिथं जास्त पावसाचा प्रवास आहे, पश्चिम घाटाचा भाग असेल, कोल्हापूर सांगली भागात जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या भागात आपल्याला प्रतिकारक्षम जातीचा वापर करायचा आहे, कारण की ह्या भागात जास्त प्रमाणात हा तपकिरी टिपक दिसून येऊ शकते. त्याचबरोबर आम्ही आता एक 90-57 फुले 90-57 म्हणून एक जात दिली, ती जास्त जात ह्या तपकिरी टिपका आणि तांबऱ्या रोगासाठी प्रतिकारक्षम म्हणून आढळून आलेल्या. त्याचबरोबर मी मागाशी म्हणतो की दुसरा रोग पानावरचा महत्वाचा आहे की तपकिरी टिपक्यानंतर तांबेरा रोग. आता मी तांब्याला मी म्हणतोय पक्षिण्या कोहिनी ही एक बुरशी आहे, ह्या बुरशीमुळेच या रोगाचा प्रादुर्भाव होतो. तुम्ही पाहू शकता पानाच्या दोन्ही बाजूला पिवळसर रंगाची टिपके आपण बघू शकता. डाव्या साईडची स्लाइड बघितले तर त्यामध्ये पिवळसर टिपके त्या प्रमाणात पहिल्यांदा दिसतात आणि नंतर तुम्हाला त्याचं कन्वर्शन उंचवट्यामध्ये जातं आणि हे उंचवटेच त्यामध्ये लालसर कडा किंवा पिवळसर टिपके दिसतात, त्या तपकिरी लालसर कडा तुम्हाला दिसतात आणि त्याबद्दल दोन्ही बाजूला उंचवटे तयार होऊन त्या टिपक्यामधून आपल्याला नारंगी व तांबूस रंगाचे जे बीजाणू बाहेर पडतात. हेच बीजाणू मागाशी म्हणलं जर काणीमध्ये जसं बीजाणूचा प्रसार दुय्यम प्रसार मार्फत रोगाचा प्रसार होतो, त्याचप्रमाणे ह्या रोगाचा प्रसार सुद्धा दुय्यम प्रसार हा बीजाणू मार्फत होतो आणि ह्या बीजाणू मार्फत रोगाचा प्रादुर्भाव जास्त म्हणणे की पानावर जास्त प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया तुम्हाला ठप्प झालेलं दिसते, अन्न तयार करण्याची क्षमता हे कमी होते. जे आपण पानं आहेत दुसरं तिसरं पान हे जास्त प्रमाणात अन्न तयार करतं, त्या पानावर ह्याचा प्रादुर्भाव होतो आणि विपरीत परिणाम या साखरेच्या उत्पादनावर किंवा उत्पादनात तुम्हाला दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर तिसरा पानावरील महत्वाचा रोग येतो तो पोक्का बोई. तर पोक्का बोई हा जो ऊस अडसलीमध्ये ऊस लावलेला आहे आणि जो ऊस 3-7 महिन्याचा आहे त्यामध्ये जो पोस्ट मान्सून म्हणतो, पोस्ट मान्सून मध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव ऊसाच्या पानातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानावर तुम्हाला दिसू शकतो. जी कवळी पान आहे, तिसरं किंवा दुसरं किंवा चौथं पान कवळं पान आहे, ह्यामधील ऊसाच्या पोंग्यामध्ये तुम्हाला ह्या बुरशीची लागण होते. काय होतं तर ह्यामध्ये फिकट पिवळसर पांढरट पट्टे तुम्हाला दिसतात. ह्या पांढरट पट्ट्यामुळं तुम्हाला इथं बघू शकता की दुसरं किंवा तिसरं पानभाग जे आहे ती पांढरट आणि हे झालेलं आहे ह्यामध्ये की इथं टिपके पडतात आणि त्यापासून जो पोंगा असतो हा पूर्ण कोमजून जातो आणि उलगडत नाही. आपण डाव्या उजव्या बाजूची सल्ला बघू शकता. जास्त प्रादुर्भाव झाला तर ह्या ह्याच्यातील पेशी मरतात आणि ते पानाचं कांडीकडचा जो भाग आहे तो मेलेला आपल्याला दिसून येऊ शकतो. ह्या पानावरील विविध रोगाचा प्रादुर्भाव आपण बघतो तर हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महत्वाची रासायनिक उपाययोजना केली पाहिजे. तपकिरी टिपक्या रोगाचा प्रादुर्भाव जर असेल तर त्या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बंडेझिम 100 ग्रॅम किंवा मॅनकोझेब आहे M45 म्हणतो आपण 300 ग्रॅम अथवा कॉप्रॉक्सिक्लोराईड 300 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात वापरलं आणि 15 दिवसाच्या अंतरानं स्टिकर टाकून जर तुम्ही 15 दिवसाच्या अंतरानं फवारणी केली तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव करू शकतो. पोक्का बोईंग असेल तर त्यासाठी सुद्धा कार्बंडेझिम वापरू शकता आणि तांबेरा जर असेल तर दोन रासायनिक उपाययोजना सांगतो, त्यामध्ये टेबुकोनाझोल 100 ग्रॅम किंवा मॅनकोझेब जर 300 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यातून फवारलं तर ह्या पानावरील रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. आता कर्नाटकच्या बाजूचा, कर्नाटक किंवा महाराष्ट्राच्या कर्नाटक बॉर्डरवर की विविध शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचं कुठून ही बेनं आणतात आणि ह्या बेण्यामध्ये मी मगाशी म्हणतो की बेण्याद्वारे जसे जे अवगुण आहे, कारण की शाकीय पद्धतीनं जसे गुण त्या कांडीत असतील तेच ते गुण त्या पुढच्या लागणीच्या ऊसामध्ये येतात. ह्यामध्ये बेण्यामध्ये जर एखादं इन्फेक्टेड बेणं असेल ते वापरलं तर त्यापासून त्या बेण्यामध्ये असलेले जे रोगाचे जंतू आहेत ते पूर्णतः नवीन लागणीमध्ये दिसतात. आता हा जो कर्नाटक भाग असेल, कोल्हापूरचा भाग, सांगली भागात त्यामध्ये हा पिवळ्या पानाचा रोग तुम्हाला दिसून येत आहे की हे एक व्हायरल डिसीज आहे, म्हणजे आपण विषाणूजन्य रोग आहे. विषाणूजन्य रोग
म्हणजे ह्या रोगाचं हे पूर्ण पान हे वाढलेलं दिसू शकतं. त्यामध्ये या पाच स्टेजेस तुम्ही दिसू शकता की जे पहिलं झिरो स्टेज जे आहे ते हेल्दी प्लांट आहे. पण दुसरं स्टेज मध्ये बघा की पोंग्यातील दुसरं किंवा तिसरं पानाची मध्यशिरा हे पिवळी होते. त्यानंतर पूर्ण पोंगा आणि मध्यशीर ऊसाची ती पिवळी झालेली आपण दिसू शकतो. त्याचबरोबर तिसऱ्या स्टेज मध्ये जर ऊस गेला रोगाच्या तर त्यामध्ये बघा वरून शेंड्याकडून कडापर्यंत ह्या कडा करपात करपलेल्या दिसू शकतात. चौथ्या स्टेज मध्ये पूर्ण पोंग्यातील हे पान वाळायला सुरुवात होते आणि पाचवी स्टेज जर पाहिली तर पूर्ण हा ऊस वाळण्याच्या क्रियात होऊन त्यामध्ये कांडीची साईज कांडी ऊसाची साईज ही कमी होण्यात आपल्याला दिसू शकतो. आता हा रोग म्हणतोय मी मगाशी म्हटलं की व्हायरस आहे शुगर केन लोलीप व्हायरस या विषाणूमुळे आपल्याला हा रोग दिसू शकतो. आणि ह्याचा दुय्यम प्रसार जर पाहिला तर रोगग्रस्त बियाणे आणि त्याचा दुय्यम प्रसार हा मावा जी रोष असणारी किडी आहे या मार्फत तुम्हाला दिसू शकतो. आता ह्यामध्ये रोग हा विषाणूजन्य असल्यामुळे आपल्याला महत्वाचं आहे रोगमुक्त बियाणं निरोगी बियाणे म्हणण्यात वापरावं. जे दुय्यम प्रसाराला कारणीभूत घटक आहे मावा ह्या माव्याचा जर आपल्याला नियंत्रण करता आलं कुठलंही पीक संरक्षणामधलं केमिकल आहे डायमेथोड असेल मिथेडिमेट असेल या जर आंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर केला तर ह्या माव्यामार्फत तुम्हाला त्याचं नियंत्रण करता येतं. त्याचबरोबर आता रिसर्च मध्ये असं आलेलं आहे की टिश्यू कल्चरचे रोपं हे व्हायरस फ्री असतात किंवा विषाणू पासून मुक्त असतात. अशा विषाणूचं जर आपण विषाणू फ्री असलेल्या टिश्यू कल्चर रोपांचा वापर केला तर हा विषाणू पिवळ्या पानाचा रोग आपल्याला कमी करता येते. दुसरा एक आता महत्वाचा आहे जो जमिनीद्वारे उत्पन्नाऱ्या बुरशीपासून ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यामध्ये आपण म्हणतो ते जी आहे ती कांडीकूज. हा रोग सेराफिक्स पॅराडॉक्सा म्हणून नावाची एक बुरशी आहे. ह्या बुरशीपासून या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला ज्यावेळी ऊस लागणी करतो त्यापासून 15 आठवड्यात ह्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आता तुम्ही पाहू शकता की ज्यावेळी ऊस आपण पाण्यात दाबल्यानंतर 15 दिवसात जर उगवण नाही झाली तर ह्या उगवण न होण्याचा कारणीभूतसाठी हा महत्वाचा घटक आहे की बुरशी आहे. तुम्ही जर पाहू शकता की ह्या कांडीमध्ये कडापासून जिथं कट केले त्यापासून आज बुरशीची लागण होऊन त्यामध्ये जर पाहिलं तर काळपट रंगाचे आपल्याला मधली हे झालेलं दिसतात आपल्याला कांडीवर त्याचा प्रादुर्भाव दिसू शकतो बुरशीचा. अशा बुरशी कांडीचा प्रादुर्भाव झाल्याने जे कोंब निघतात त्या कोंबला बाधित करतात आणि त्यामुळे आपल्याला कांड्याची ऊसाची लागण होत नाही. जो आतला काळाचा भाग मी मागाशी दाखवला हा लालसर किंवा काळ्या रंगाचा दिसतो आणि जर नंतर ती गडद होऊन जाऊ शकतो आणि त्यामुळे आतल्या कांड्या ह्या कुजल्या दिसू शकतात. आणि जर आपण ह्या कांड्या जर काढल्या त्याचा दोन भाग करून पाहिलं वास जर घेतला त्याचा तर ह्यामधून कांड्याचा वास येतो. तो अननस फळ कापल्यानंतर जसा वास असतो त्या अननस फळासारखा वास येतो म्हणून ह्याला अननस रोग किंवा कांडीकूज म्हणतात. ह्या रोगाचं नियंत्रण करायचं असेल कारण की हा जीवाणूद्वारे उद्भवणारा हा महत्वाचा रोग आहे तर महत्वाचं बीज प्रक्रिया करावी रासायनिक द्रव्याद्वारे. त्यामध्ये कार्बेटिझिमची 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्याची जर पाणी घेऊन त्याची बीज प्रक्रिया केली तर हा निश्चित कव्हर करता येतो. त्याचबरोबर निरोगी बेनिमानातला हा वापरू शकता. आणि महत्वाचं एक ज्यावेळी ऊस जमिनीत आपण दाबत असतो तर ते खोलवर दाबू नये. जास्त खोल गेला तर ह्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याची उगवण आपल्याला झालेली दिसून येऊ शकत नाही. त्यानंतर दोन महत्वाचे रोग आहेत हा तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर महत्वाचा देऊ शकतो. आपला महाराष्ट्र हा ह्यापासून पूर्णतः प्रिय आहे. त्यामध्ये रेड रॉट म्हणतो आपण त्याला लालकूज म्हणतो. तर लालकूज जे आहे तर ह्यामध्ये पाहू शकता की हा रोग मुख्यतः हा खोडावर येतो. खोडावर लागण झालं तर खोडावर लागण कशी होतं तर जमिनीद्वारे हा बुरशीचा शिरकाव होतो. ज्या पिकामध्ये ज्या ऊसामध्ये बुडखा कांडी कीड म्हणजे मुळाद्वारे एखादी कांडी किडीचा प्रादुर्भाव झाला तर त्या मुळाच्या मुळाद्वारे मुळाद्वारे जिथं छिद्र होतं त्या भागातून ह्या बुरशीचा शिरकाव होतो आणि हे खालून वरपर्यंत हे कांडा आपल्याला खोळू शकतात. आता ह्यामध्ये एक दोन प्रकार आहेत एक लालकूज आणि मर त्याला मर म्हणतो. आता हे लालकूज जर पाहिली तर तुम्हाला हे कांडी खालून कुजलेली दिसते पण ह्यामध्ये दोन प्रकार आहेत की पांढरट इथं पाहू शकता पांढरट धब्बे असलेले लालसर रंगाचे आपल्याला कुज देऊ शकतो. पण ते जर मर जर पाहिले आपण तर ह्यामध्ये
ऊस हा पूर्ण पोकळ होतो आणि आत बोटीच्या म्हणजे बोट कशा असते बोटीच्या शेप सारख्या अशा कॅव्हिटी झाल्या होतात त्यामध्ये सुद्धा लालसर रंगाची तुम्हाला बुरशी झालेली दिसून शकतो. ऊस हा पूर्ण पोकळ झालेला यामध्ये दिसून येऊ शकतो. तर हे लालकुज आहे. सुरुवातीला जर पानावर सुद्धा ह्याच्यावर त्याची काही लक्षणं दिसतात. मध्य शिर ही लाल होते आणि तुम्हाला ऊसाचा गाभा मी मागे सांगितलं आलटून पालटून तांबडट पांढरे तांबडा दिसून येऊ शकतो. ह्यामध्ये कॅव्हिटी झालेला दिसू शकतो. ह्या दोघांचा नियोजन करताना महत्वाचं मी मागे सांगितलं की उत्तम निचऱ्याची जमीन असावी. उत्तम निचऱ्याची जमीन असेल पाणी जर साचलं तर ह्यामध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जर ह्या रोगाचं नियंत्रण करताना असेल काही औषध जुन्या असतील तर ते जाळून नष्ट करावी. निरोगी बेने मनातलं बेने वापरावं. बीज प्रक्रिया करावी तर ह्या रोगाचं आपल्याला नियंत्रण करता येतं. जैविक नियंत्रणामध्ये जे ट्रायकोडर्मा आहे किंवा रासायनिक नियंत्रणामध्ये थायफोनेट मिथेन प्लस सिडोमोनस असे एक कॉम्बिनेशन आपण वापरू शकता आणि ह्या रोगाचं जर तुम्हाला प्रादुर्भाव कुठे दिसून असेल तर तुम्ही ह्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकता. नंतर मगाशी हे जे आपण पाहिलं हे सर्व हे जैविक घटकांमुळे प्रादुर्भाव होणारा किंवा ऊसामध्ये येणारे रोग आहेत. आणि मगाशी दुसरा एक मी घटक सांगितला की हवामान बदलातला अजैविक घटक. अजैविक घटकामुळे एक मी म्हटलं सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर ऊसावर असे पिवळे तुम्हाला पट्टे असलेले मध्यशीर हिरवे असून बाकीचे पांढरट झालेले पट्टे तुम्हाला देऊ शकतात. तर हे महत्वाचं आहे. तर ह्यामध्ये लोहाची उपलब्धता न झाल्यामुळे हे तुम्हाला अशा प्रकारची लक्षणे तुम्हाला ह्या पिकामध्ये दिसतात. हे जर चुनखडीमध्ये ऊसाची लागण केली तर ह्या ठळकपणे तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतात. यामध्ये पहिल्यांदा पानं फिकट हिरवी होतात नंतर पिवळसर होतात आणि काही वेळा आलटून पालटून पिवळसर पट्टे आपल्याला दिसून येऊ शकतात. हे पिवळ पट्टे झाले म्हणजे ऊसातील ऊतीमधील हरितद्रव्य कमी होतं. हरितद्रव्य कमी झाल्यामुळे ऊस पिवळा पडतो आणि ऊस पिवळा पडला म्हणजे की अन्नद्रव्याची प्रक्रिया ही संपते आणि ऊस पूर्ण जळून जातो. काही वेळा जास्त प्रमाणात असेल तर जळून जातो आणि तुम्हाला ह्यापासून जास्त उत्पादन घेता येत नाही. त्याचं नियंत्रण करताना शक्यतो चुनखडी जमीन असतील त्याचं त्याच्यामध्ये ऊसाची लागवड करू नये. जर तुम्हाला ऊसामध्ये केवळा दिसत असेल तर 5 ग्रॅम हिराकस प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्ही ती फवारू शकता. किंवा जर कुछ चांगल्या शेणखतात जर जमिनीतून द्यायचा असेल तुम्हाला तर 100 किलोग्राम शेणखतात 20 ते 25 किलो हिराकस प्रति हेक्टरी जर तुम्ही त्यात टाकलं थोडं आंबट ओलं करून चौथ्या किंवा पाचव्या दिवशी सरळीमध्ये रांगोळी पद्धतीने टाकलं तर आपल्याला याचं नियंत्रण चांगल्या करता येईल. दुसरा अजैविक घटकामधले ह्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये जो अजैविक घटकामुळे महत्वाचा आपल्याला ऊसामध्ये असे प्रकारचे सिमटम दिसतात त्याला आम्ही बँडेड क्लोरोसिस म्हणतो किंवा कोल्ड इजा म्हणतो. किंवा थंडीमुळे थंडीच्या प्रकोपामुळे ऊसामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला सिमटम दिसतात. काय दिसतात ह्यामध्ये की ऊसाच्या ज्या पेशी असतात पेशीमध्ये याचं पिवळे पांढरट पट्टे दिसतात होतात. म्हणजे मार्च महिन्यामध्ये आपल्याला त्या पानामध्ये नेक्रोसिस असतात किंवा पॅचेस दिसतात पिवळे असतात. ते पांढरट पिवळ्या रंगाचे टिपके असतात ब्रँडे असतात. हे का होतं तर थंडी अपमान जर 10 ते 12 डिग्री सेल्सिअस रात्री असेल आणि दिवसा जर अपमान वाढत असेल तर वनस्पती पेशीमध्ये जे पाणी असतं त्याचं संध्याकाळी फ्रीजिंग होतं म्हणजे बर्फ तयार होतो आणि सकाळी पूर्ण जास्त तापमान असल्यामुळे ते फुटतं. त्यामुळे हे पेशी पूर्ण फुटतात आणि त्यामुळे पेशी ह्या तुम्हाला आपल्याला पेशी मेल्यामुळं हे पांढरट रंगाचे किंवा तपकिरी रंगाचे असे तुम्हाला क्लोरोसिस झालेले पॅचेस तुम्हाला समांतर रेषेमध्ये तुम्हाला तुम्ही बघू शकता उजव्या बाजूची स्लाइड की अशा समांतर रेषेमध्ये आपल्याला पट्टे तुम्हाला क्लोरोसिस झालेलं आपल्याला दिसू शकतं. 86-32 ही जात ह्या विकृतीसाठी जास्त प्रमाणात बळी पडलेली आपल्याला दिसून येऊ शकते. हे झालं पूर्ण रोगाचं नियंत्रण थोडक्या प्रमाणात सांगितलं. जर आपल्याला ह्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जर शेतामध्ये रोगाचं व्यवस्थापन करणं असेल तर त्यामध्ये सर्व बाबींचा इन्क्लूड करणे म्हणजे एकात्मिक रोग व्यवस्थित करणं हे महत्वाचं आहे. ऊसासाठी आपण जर प्रामुख्याने जर पाहिलं तर सुरुवातीपासून ऊस लागवडीपासून तोडणीपर्यंत जर काही एकात्मिक नियोजन करता आलं तर रोगाचं सुद्धा व्यवस्थापन आपल्याला करता येतील. सर्वात पहिलाचं एकात्मिक व्यवस्थापन हे जमिनीमध्ये आपण करू शकतो की ज्या जमिनी योग्य निचरा होणाऱ्या असतील
त्या जमिनीमध्ये पाणी साठत नसेल त्या जमिनीमध्ये आपल्याला ऊसाची लागवड केली पाहिजे. काही शेतकरी सातारा सांगली भागात आता नवीन पॉइंटा पडलेला आहे की 15 फेब्रुवारी लागून करू नये असं आम्ही सांगतो शास्त्रज्ञ, पण मार्च एप्रिल मे ह्या 3 महिन्यामध्ये ऊसाची लागवड जास्त प्रमाणात करण्यास सुरुवात झालेली आहे. तर हे जर केलं तर हे असे जे हवामान बदलासाठी आपण म्हणतो की असे काही ज्या ग्रोथ स्टेजेस आहेत म्हणजे पूर्ववाळ्याची स्टेज ही बरोबर पावसाळ्यात येते आणि ती पावसाळ्यात आल्यामुळं जास्त मायक्रोग्रामे झाल्यामुळं आपल्याला त्याच्यावर प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून शकतो. जर आपल्याला ऊसामध्ये पुन्हा लागवड करायची असेल तर तुम्हाला जे अवशेष असतील ते गोळा करून नष्ट केले पाहिजेत. मला तुम्हाला मगाच सांगितलं की जर लाल तुम्हाला अननस रोग जर येऊ नये म्हणत असेल तर टिपऱ्या ह्या खोलवर न दाबता हा थोड्या 1 ते 3 सेंटीमीटरच्या आसपास दाबल्या पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचं सेंद्रिय पदार्थाचा वापर जास्त प्रमाणात करावा आणि रासायनिक खताचा वापर हा कमी प्रमाणात न करता एकात्मिक पद्धतीने त्याचा वापर केला तर आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ज्या ऊसाच्या ऊसामध्ये शेतीच्या जमिनीमध्ये नत्र खताचा जास्त प्रमाणात वापर होतो त्या ऊसाच्या शेतामध्ये जास्त प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येऊ शकतो. दुसरे मी महत्वाचे एक सूत्र सांगेन किंवा उपाययोजनाचा टप्पा सांगेन तर बेणे निवड किंवा बेणे प्रक्रिया. आता बेणे निवड करताना हे मागाशी म्हणलं जे बेण्याद्वारे प्रसारित होणारे महत्वाचे रोग आहेत जे लागणीमध्ये येतील तेच खोडव्यामध्ये सुद्धा दिसतील तेच बेणं जर रोग प्रतिकारक्षम रोगास बळी करून जातीची जर लागवड केली तर आपण त्याचा निश्चित फायदा घेऊ शकतो. आमच्या मध्यवर्ती औषधी केंद्र पाळेगाव यांना आत्ता 86032265 आहे 90 57 आहे अशा रोग प्रतिकारक्षम रोगास कमी बळी पडणाऱ्या जाती जे आपल्याला शिफारस केलेली आहे त्याचबरोबर वसंत केंद्राने सुद्धा 8005/1/02 अशा प्रतिकारक्षम जाती तुम्हाला दिलेल्या आहेत या कोणत्याही जातीचा वापर करावा आणि ह्या रोगास कमी रोगास आळा घालावा. दुसरा आहे रोगमुक्त बेणे मेळातील ऊस लागवडीस वापरावा. आम्ही सर्व शेतकऱ्यांना एवढीच अपील करतो की शेतकऱ्यांनी व प्रत्येक 3 वर्षातून बेणे बदल केले पाहिजे. का तर जर तुम्ही संशोधन केंद्रातील ब्रीडर मळा असेल किंवा कारखान्यावरील ब्रीडर मळा असेल जर ह्या संशोधन केंद्रातील कारखान्यातील बेणे मळातून जर ऊस आणला तर त्यापासून तुम्हाला निश्चित उत्पादन वाढेल आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे रोगमुक्त करण्यासाठी काही वेगळ्या प्रक्रिया केलेल्या असतात काही फवारणी केलेल्या असतात त्यामुळे हे जे बियाणं असेल हे रोगमुक्त असतं म्हणून जर हे वापरलं तर तुम्हाला ह्याचा निश्चित फायदा होतो आणि तुम्हाला रोग नियंत्रण करता येतं. त्याप्रमाणे लागणीच्या ऊसामध्ये जर आपल्याला काही वाताळवाढी असेल तर असे कुठलंही बेणं तुम्ही वापरू नका. जी बेणेची बेटं दिसतील काणीची गवतारवाडीची हे काढून टाकावी आणि असं बेणाची भात वापरू नका आणि जी काढलेली बेटा आहेत हे जाळून नष्ट करावी. जर तुम्हाला जमिनीतून बुरशीजन्य रोगापासून कोळ्या अंकुराचं किंवा रोपाचं रक्षण करण्यासाठी बीज प्रक्रिया रासायनिक बीज प्रक्रिया करणं हे महत्वाचं आहे. कार्बनडेझिम 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा 100 लिटर पाण्यात मिसळून जर त्याची प्रक्रिया केली तर निश्चित तुम्हाला बेण्याद्वारे प्रसार होणारे किंवा जमिनीतून प्रसार होणारे रोग नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतात. प्रत्येक शेतकऱ्याने ऊस बेणे मेळा तयार करावा आणि त्यासाठी जर मोठ्या प्रमाणात बेणे प्रक्रिया करता येत नसेल पण बेणे मेळा तयार करताना तर निश्चित बेणे प्रक्रिया करावी आणि तुम्ही त्याचपासून रोगमुक्त बेणं तयार केलेलं होतं. माझे कारखान्यांना किंवा काही संशोधन केंद्र आहेत त्यांच्यासाठी अशी अपील राहील की उष्ण बाष्प प्रक्रिया जर केली तर ते बेणं तुम्ही ब्रीडर सीडसाठी वापरू शकता आणि त्यापासून आपल्याला निश्चित गवताळवाढ आणि या बियाण्याद्वारे प्रसार होणार रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो. आपण आमच्या पाडेगाव संशोधन केंद्रामध्ये हे एक संयंत्र आहे उष्ण बाष्प प्रक्रिया करण्याचे संयंत्र आहे त्याद्वारे आपण 54 डिग्री सेल्सिअस 4 तास हे बेणं ठेवतो त्याची प्रक्रिया करतो आणि तेच आपण न्यूक्लियस आणि ब्रीडर सीडसाठी वापरतो. त्याचबरोबर मागाशी मी सांगितलं रासायनिक आणि जैविक प्रक्रिया. आता जर आपण रासायनिक मागाती बघितलं त्याचबरोबर जैविक प्रक्रिया सुद्धा करता येते. आमच्या संशोधन केंद्रानं अशी शिफारस केलेली आहे की ऍसिडोबॅक्टर जी ऊसामध्ये आहे ते ऍसिडोबॅक्टर मार्फत जर बेणे प्रक्रिया केलं त्याचबरोबर PSB 1/2 किलो ऍसिडोबॅक्टर 10 किलो 1/2 किलो PSB ची बेणे प्रक्रिया 30 मिनिटांसाठी केली तर आपल्याला नत्र आणि सुरत खतामध्ये 50% नत्र आणि 25% सुरत खतामध्ये आपल्याला
चांगल्या प्रकारे कमी करता येतात. हे ॲसिडोबॅक्टर आणि पी एच बीचे तुम्हाला संवर्धन जीवाणू संवर्धन खते तुम्हाला मिळू शकतात. नंतरचा पायरी येते ती रोग निर्मूलन. मी मगाशी म्हणलं लागणीनंतर तुम्हाला जर कोडव्यामध्ये तर बेटा असेल मुळासकर काढून नष्ट करावे आणि ज्या उसामध्ये 3% जास्त गवताळ वाढ जास्त काणी दिसत असेल तर अशा पिकाचा खोडवा घेऊ नये एवढी एक मी अपील करू शकतो. शेवटचा रासायनिक उपाययोजनामध्ये मिळू शकतो. तर पानावरील विविध ज्या रोग दिसतात तर ह्या रोगास नियंत्रण करण्यासाठी पानावरील टिपके तो पुक्का वईंग असेल तांबेरा असेल या रोगास नियंत्रण करण्यासाठी कार्बेटनेझम 100 ग्रॅम मॅनकोजोल 300 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 300 ग्रॅम 100 लिटर पाण्यातून जर फवारलं शक्यतो 15 दिवसाच्या अंतरानं 3 फवारण्या केला तर ह्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं. आणि हे रासायनिक द्रव्य वापरताना अल्टून पटून वापरा, एकाच ग्रुपमध्ये न वापरता अल्टून पटून वापरलं त्याचं ह्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं. ह्या रोगाचा दुय्यम प्रसार जो होतो पानावरील बुरशीजन्य रोगाचा जो होतो हा मुख्यतः विषाणूजन्य जे रोग आहेत ते वेगवेगळ्या मावा किडे असेल श्वसनाळ किडी मार्फत होतो. तर ह्याचं नियंत्रण करण्यासाठी जे आंतरप्राणी औषध आहे डायमिटोथ असेल मिथिलीमेटोन असेल याचा जर वापर केला तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो. आज या चर्चा सत्रासाठी संयोजकांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. संदेश देशमुख प्रकल्प सहसमन्वयक त्यांना विनंती करतो की जे काय प्रश्न आलेले असतील तो प्रश्नोत्तराचा कार्यक्रम जो आहे तो यानंतर सुरू करावा. त्यातला पहिला प्रश्न मिळते सरांना, जसं वीस लागल्यानंतर गोगलगाव या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यासाठी जैविक कीटकनाशक आहे का, त्याबद्दल मार्गदर्शन व्हावं. आपल्याला कीटकनाशक वापरून सुद्धा त्याचा चांगला बंदोबस्त करता येतो. बेटरायझर टाकून आम्ही बघितलं फार काही चांगला बंदोबस्त होतो संपर्क आल्यानंतर, पण काय फार चांगला आम्हाला रिझल्ट त्यात मिळाला नाहीये जैविक याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये कीटकनाशक चिरमुऱ्यामध्ये किंवा गव्हाचा 50 किलो कोंडा पाण्यात चांगला भिजवायचा, त्यात 25 ग्रॅम मिस्ट टाकायचं, त्यातनं पाणी ओतून टाकायचं, थोडा सुकमार होऊन सावलीत वाळवायचा आणि त्याच्यामध्ये 50 ग्रॅम जर आपण कीटकनाशक ऍसिफेट जर टाकलं चांगलं मिक्स केलं, हातानं चकमा असता कामा नाही मिक्स करणाऱ्याच्या, आणि ते जर ज्या भागातून गोकल काय यायला लागलं त्या भागामध्ये खत टाकतो तसं जर टाकलं संध्याकाळच्या वेळेला तर निश्चितपणानं बंदोबस्त करता येतो. त्यानंतर गवता गवताचे जर हीप आपण ठेवले किंवा ढीक ठेवला किंवा ह्याच्यामध्ये गुळाच्या पाण्यामध्ये पोतं बुडवून जर आपण ठेवलं तर ह्याच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गोगलगाय आलेले दिसतात. अशा वेळी त्या गोळा करून त्यांना मारून टाकणे हाच एक महत्वाचा भाग आहे. आणि विषारी आमिष टाकत असताना एक आपण काळजी घेणं गरजेचं आहे, ह्याच्यामध्ये एक अर्धा गोगलगाय मारून टाकल्या तर या विषाचा परिणाम चांगला आपल्याला दिसून येत आहे. सर पुढचा प्रश्न बनवडे सरांना, मगाशी मी सांगितलं तांबेरा आणि टपकिरी हे दोन्ही सुद्धा बुरशीजन्य रोग आहे. आता तपकिरी टिपके आणि तांबेरा ह्यामध्ये काय होतं की आता गव्हामध्ये हा तांबेरा तुम्ही पाहिला असेल की ऊस गव्हामध्ये किंवा ऊसामध्ये आज शिरलं तर आपल्या आपण आज चालताना जर आपल्या शर्ट वगैरे असेल किंवा हाताला वगैरे अशी अशी तपकिरी रंगाचे हे लागतात बारीक बीजाणू लागतात तो तांबेरा आहे. आणि तपकिरी टिपक्यामध्ये असं कुठलंही बुरशीचे बीजाणू ते आपल्या अंगाला लागत नाही किंवा शर्टला लागत नाही. त्यामध्ये अंडाकृती टिपके, मगाशी मी बोललो मी तुम्हाला की अंडाकृती टिपके हे पूर्ण आपल्याला पानामध्ये असे विस्कटल्या स्वरूपात दिसून येऊ शकतात. ते तपकिरी टिपके झाले पानावर विस्कटलेल्या स्वरूपात अंडाकृती टिपके आणि त्याचा पिवळं वलय असलेलं ते आहे ते तपकिरी टिपके. आणि आणि जर तांबेरा जर पाहिला तुम्ही तर तांबेरामध्ये की काही ठराविक भागामध्ये उंचक्यामध्ये असे उंचवटे तयार होऊन त्यामध्ये जी बुरशी बाहेर पडते किंवा बीजाणू बाहेर पडतात हा येतो तांबेरी तपके. तांबेरा आहे त्याला असे काही पिवळे वले वगैरे नसतात त्यामध्ये. दुसरा प्रश्न सर तुमच्यासाठी, पश्चिम घाटातील तालुक्यांमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये उसावर करपावाचं प्रमाण येतो, पाऊस व आर्द्रता जास्त असल्याने औषध उपयोगी पडत नाही यासाठी 90-57 जातीचा वापर करतात, पण या जातीवरही करता येतो याबाबत थोडस मार्गदर्शन व्हावं. मी मगाशी सुद्धा सांगितलं जास्त पाऊसमान ज्या भागात आहे म्हणजे मोस्टली तुमचा पश्चिम घाटामधला कोल्हापूर भागामध्ये की आता ह्या हवामान बदलामुळे गेल्या 3 वर्षापासून
त्या भागामध्ये तांबेरा आणि तपकिरी टिपका या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. तर सर्वात महत्वाची जी आहे की निचरा करावा, जेवढं पाणी निचरा करता येईल पाणी साठवून न देणे पहिला विचार आहे. दुसरा प्रतिकारक्षम जातीचा, कारण की आता तिथं 86 आणि 90-57 शिवाय कोणतीही जात तिथं टिकाव धरण हा प्रतिकारक होईना. तर ह्या दोन्ही रोगाचा प्रादुर्भाव कमी, रोगाचा प्रादुर्भाव असेल तर दोन्ही जातीचा तुम्ही वापर केला पाहिजे. आणि जर पाण्याचा निचरा कमी केला तर मायक्रो क्लायमेट जर्मिनेट होणार नाही. आणि मग तुम्ही जे म्हणलाय की आर्द्रता कमी होते, आर्द्रता जास्त प्रमाणात आहे, आर्द्रता जास्त प्रमाणात असेल ज्यावेळी थोडं उन्हाचा हे कमी पडेल, ऊन पडेल, त्यावेळी जे मेनकोजेब आहे प्रतिबंधक उपाय म्हणून आपल्याला वापरलं पाहिजे सुरुवातीला. तर सुरुवातीला प्रतिबंधक म्हणून मेनकोजेब M45 जे म्हणतो ते जर वापरलं तर निश्चित फायदा होईल आपल्याला आणि नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येईल. धन्यवाद सर. अजून एक प्रश्न आहे, 86 जीरबत्तीचे ह्या वाटेने पान करतात तर ही पान का करतात? आता मी काही सर्वे सुद्धा केले माळेगाव भागात असेल किंवा आमच्या पाडेगाव क्षेत्रातील त्या भागात जे पाहिले, करपण्याची हे विविध कारण आहेत. त्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर पासून जर ते करपणं चालू होत असेल, काही ठिकाणी मी पाहिलं की त्यामध्ये डेपेसेन्सी काही ठिकाणी दिसून येऊन ते करपलेले दिसतात. त्याचबरोबर काही ठिकाणी मुळकूड लागलेले आहे, मुळकूड लागल्यामुळे कडा करपा झालेला तुम्हाला दिसू शकतात. काही ठिकाणी जर पाण्याचा टॉक्सिसिटी मध्ये म्हणजे सोडियम टॉक्सिसिटी दिसतात, जिथं क्षाराचं प्रमाण जास्त आहे त्यामध्ये ते पानं करपण्याचे तुम्हाला दिसू शकतात. ह्या विविध कारण आहेत. तो प्लॉट थोडं जर पाहिलं किंवा तिथले जर कारण जर संयुक्तिक वाटली त्याप्रमाणे आपल्याला नियंत्रण सांगता येईल. तर सोडियम टॉक्सिसिटी असेल तर पहिला आहे निचरा प्रणालीद्वारे क्षाराचं प्रमाण कमी केलं पाहिजे. दुसरा मुद्दा सांगितला खोडकीड असेल तर सरांनी मागाशी सांगितलेलं आहे एक क्लोरोपायरोफॉसची आळवणी केली तर खोडकीड कमी करता येते. आणि तिसरा मुद्दा जो मी मागाशी म्हणलं की डेपिसेन्स आहे, तर ज्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये फेरस झिंक आणि मॅग्नेशियमची डेपिसेन्सी ह्या जर पानामध्ये दिसत असेल तर ह्यामध्ये कडा करपा जास्त प्रमाणात दिसून शकतोय. आणि त्याच्या जर नियंत्रण करायचं असेल तर हे तिन्ही प्रमाणात योग्य प्रमाणात वापरून फवारणीद्वारे काही जमिनीतून दिलं तर आपल्याला त्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं. ओके, थँक्यू सर. Thank you.